नमुनि ईश चरणा नमुनि ईश चरणा करि नमग गजाननाथा पाद स्मरणा नमुनि ईश चरणा चरणा सुकवि रत्नमाला अतिशोभाने यदि मध्ये महामणि प्रकाश पाय सुवर्ण पदरी बसो कालिदास राधा नमुनि ईश चरणा नमुनि ईश चरणा ईश चरणा धाली उपवन श्री कृष्णाची भगिनी सुभद्रा इजला दुर्योधन भूपासी हलधरे दुर्योधन भूपासी हलधरे जाया निश्चय केला अरे या धनंजय वीराला द्यायचे असं म्हणायचं सोडून त्या अंधपुत्राचं नाव घेताना तुला शंकर कशी राहिली नाही झाले षण्मास मला राज्य सोडून 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 तोची विपरीत हे काय तोची विपरीत हे काय तोची विपरीत हे काय ऐकण्यास ये जनी काय माझा तो भाग अंधपुत्र सेवितो काय माझा तो भाग अंधपुत्र सेवितो काय देवकीचा तनय कृष्ण वचन मोडितो काय देवकीचा तनय कृष्ण वचन मोडितो काय हलधर नवरत्न मर्कटास अर्पितो काय हलधर नवरत्न मर्कटासी अर्पितो नवल हेची मनमनी नवल हेची मनमनी नवल हेची मनमनी नाही झाले षण्मास मला राज्य सोडून 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 नाही झाले नाही झाले षण्मास मला राज्य सोडून नाही झाले षण्मास मला राज्य सोडून नाही झाले षण्मास मला राज्य सोडून
नाही झाले क्षण मास मला राज्य सोडून नाही झाले क्षण मास मला राज्य सोडून मला राज्य सोडून मला राज्य सोडून प्रिय सुभद्रे तुझी ही कृती अशीच झाली ना अथवा त्या अबलेवर मी हा काय दोषारोप करतोय बहुधा ती पराधीन असल्यामुळेच असा प्रकार होत असावा यात संशय नाही कारण हो तो द्वारका भुवनी हो तो द्वारका भुवनी हो तो द्वारका भुवनी हो तो द्वारका भुवनी पाहिले प्रिया नयनी पाहिले प्रिया नयनी पाहिले प्रिया नयनी पूर्ण होती मला वशिनी पूर्ण होती मला वशिनी कसा षठती वरील कामिनी कसा षठती वरील कामिनी हो तो द्वारका भुवनी हो तो द्वारका भुवनी हो तो द्वारका भुवनी द्वारका आ
कसा षठती वरील कामिनी, कसा षठती वरील कामिनी, कसा षठती वरील कामिनी, हो तो द्वारका भुवनी, हो तो द्वारका। तरुणी मजला निरखुनी, ती तरुणी मजला निरखुनी, वर शशिकर विकसित कुमुदिन, वर शशिकर विकसित कुमुदिन, परिहारी कुनी किंचित मुराडुनी, परिहारी कुनी किंचित मुराडुनी, मधुर स्मित करी करी गमनी, हो तो द्वारका भुवनी, हो तो द्वारका भुवनी, हो तो द्वारका भुवनी। सार खर पण मी ते यक्षित भरतपुत्राच्या भाषणावर विश्वास ठेवून फसलो तर नाही ना? छे छे, सुभद्रा मला सोडून त्या दुर्योधनाला कारण तरी देणे शक्य नाही। बहुधा त्या वंचकानं मला खिजवण्याकरता त्याचं भाषण केलं असावं यात संशय नाही। असो, आपण आपले थोडे राहिलेले दिवस उरलेली तीर्थ पाण्यात घालून लवकरच धर्मदर्शनाला जावं हेच बरं। नारायण नारायण, हो हा अक्षय हरिभजन युक्त मंजूळ वीणेचा स्वर ऐकवतोय, यावरून खचित नारद ऋषींची स्वारी इकडे येत असावी। बरं झालं अशा प्रसंगी त्या सत्पुरुषाचं दर्शन होते, यावरून माझ्या इच्छित कार्यसिद्धीला शुभशकूनच समजायचा। वा वा, स्वारी हरिभजनात दंग झालेली दिसते, तेव्हा यांची गानसमाधी उतरेपर्यंत आपण त्या शिलाखंडावर विश्रांती घ्यावी। राधाधर मधु मिलिंद जय जय, राधाधर मधु मिलिंद जय जय, रमा रमण हरि गोविंद, रमा रमण हरि गोविंद, रमा रमण हरि गोविंद जय जय, रमा रमण हरि गोविंद जय जय, राधाधर मधु मिलिंद जय जय, राधाधर मधु मिलिंद जय जय। कालिंदी तट पुलिंग लांछित, कालिंदी तट पुलिंग लांछित, कालिंदी तट पुलिंग लांछित, कालिंदी तट सुरनुत पादारविन्द जय जय, सुरनुत पादारविन्द जय जय, रमा रमण हरि गोविन्द, रमा रमण हरि गोविन्द जय, हरि गोविन्द जय, हरि गोविन्द जय जय, राधाधर मधु मिलिंद जय जय। उद्धृतनग मध्वबिंद मानग, उद्धृतनग मध्वबिंद मानग, सत्यपाण्डपट कुविन्द जय जय, सत्यपाण्डपट कुविन्द जय जय, रमा रमण हरि गोविन्द जय, हरि गोविन्द जय, हरि गोविन्द जय जय, राधाधर मधु मिलिंद जय जय। गुरुवनी
गोपसदर मध्यम पांडव पार्थ आपल्याला अभिवादन करतो. पार्था तुझा इच्छित पूर्ण हो. बर पण पार्था तू इथं एकटा कुणीकडे? महाराज अहो आपल्या अनुशासनाप्रमाणे एक संवत्सर पर्यंत तीर्थयात्रा करण्याचा संकल्प करून उत्तर पूर्व आणि दक्षिण या दिशांकडील तीर्थ संपून पश्चिमेकडील क्षेत्र पाहत मी इथं आलोय. काय माझं अनुशासन? होय महाराज. कोणतं बरं? आपलंच अनुशासन. ते कोणतं? अहो आपण नाही का सांगितलं? बर बर. पण पार्था तू या दंडाला कसा काय पात्र झालास? ऐका महाराज, आम्ही एकदा इंद्रप्रस्थ नगरीत असताना बर एके दिवशी मी सर्व राज्यकारभार आटोपून विश्रांती घेण्याकरता म्हणून शयन मंदिरेकडे निघालो होतो. बर मध्यरात्रीचा सुमार होता. इतक्यात चोरानी निज धेनू चोरिला धावा करीतते ब्राह्मणाने शब्द करीतते ब्राह्मणाने माझ्या द्वारा सरिसे आश्वासुनी त्याना झालो तयार रिपु दमना वा 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 चांगली गोष्ट घडून आली. बरं पुढे? नंतर शस्त्रास्त्र घेण्याकरता म्हणून शस्त्रागारामध्ये गेलो. बर तो तिथंच धर्मराज द्रौपदी समवेत एकांतात असताना पाहिले. नारायण नारायण. अहो चोरांना दंड करून ब्राह्मणांच्या काही ब्राह्मणांना दिल्याच. बर परंतु तो एकांत पाहिल्याबद्दल आपल्या अनुशासनाप्रमाणे एक संवत्सर पर्यंत तीर्थयात्रा करणं भाग पडलं मुनिवर्य. पार्था तुम्ही माझं अनुशासन इतकं अगदी जपून पाळता हे पाहून मला फार संतोष झाला.
बर मला आता गेलं पाहिजे, मला फार घाई आता. बरं आपण मुनिवर्य नाही म्हणलं आपली सारी इतक्या गडबडीनं कुठे निघाली आहे? पार्था अरे तू प्रवासात असल्यामुळं तुझ्या मातुलग्रही काय चाललाय हे तुला ठाऊक नाही असं दिसतं. मातुलग्रही? हा नाही बुवा. नाही मग ऐक तर काय. लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, द्वारकापुरा जातो, द्वारकापुरा, द्वारकापुरा जातो, द्वारकापुरा, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी. आपण कुणाच्या? सांगतो सांगा सांगा. लग्नाला जातो मी, द्वारकापुरा जातो, द्वारकापुरा, देतो निज भगिनी राम. कुणाला? कुणाला ते सांगा भगवान. देतो निज भगिनी राम. लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी. अहो सांगा मुनिवर्य. देतो निज भगिनी राम, देतो निज भगिनी राम. अहो पण कुणाला महाराज? सांगा सांगा लवकर सांगा. देतो निज भगिनी राम, देतो निज भगिनी राम. कुणाला तिथे सांगा. लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी. उत्सव बहु थोर होत, उत्सव बहु थोर होत, मिळतील भूपाल अमित, मिळतील भूपाल अमित. पण कुणाच्या लग्नासाठी ते तरी सांगा. उत्सव बहु थोर होत, मिळतील भूपाल अमित, सुर नर मुनी सर्व येत, सुर नर मुनी सर्व येत, नट नर्तक सकल जमत, नट नर्तक सकल जमत, न मिळे अशी मौज पुन्हा. न मिळे अशी मौज पुन्हा पाहण्या नरा. लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी. आपण मुनिवरे कुणाच्या लग्नात ते तरी सांगा आता. देतो निज भगिनी राम. कुणाला कुणाला ते तरी सांगा सांगा मुनिवरे लवकर सांगा. देतो निज भगिनी राम, देतो निज भगिनी राम. सांगा मुनिवर्य. गौरवेश्वरा एकूण एकदा कानावर आलेली दुःखकारक वार्ता कधीही खोटी व्हायची नाही हा अनुभव मनुष्याला वारंवार येत असून पुन्हा दुसऱ्या वेळी आशाबद्ध होत जाता प्राणी फसतोच. अर्जुना द्वारकेतली हे हकीकत ऐकून तुला वास्तविक आनंद व्हायला पाहिजे होता, पण असा तू उद्विग्न का दिसतोस रे? काय सांगू भगवन काय. मी कुमार मी कुमार तीही कुमारे, मी कुमार तीही कुमारे, असताना जागी का, असताना जागी का, वाढलो खेळलो प्रेमे, वाढलो. मग काय सांगतो. वाढलो खेळलो प्रेमे, प्रिय झालो एकामी, प्रिय झालो एकामी का, वरील ती सुभद्रा मजला, वरील ती सुभद्रा मजला, हा निश्चय सर्वालो.
सुभद्रा मला तिचे असं सांगितलं. वरील ती सुभद्रा मजला वडिलांचे मत घेवोनी वडिलांचे मत घेवोनी मज दिधली आईसे म्हणूनी. अहो मला तिने असं सांगितलं. तैशात रामकृष्णानी वडिलांचे मत घेवोनी तैशात रामकृष्णानी वडिलांचे मत घेवोनी मज दिधली आईसे म्हणूनी मज दिधली आईसे म्हणूनी शेवट मग कहा के शेवट मग कहा के जो प्रीति तरु वाढविला जो प्रीति तरु वाढविला यानीच कसा तोडविला निकुमा काय सुभद्रा तुला द्यायची असं ठरलं असताना सुद्धा सांप्रत त्या दुर्योधनाला देण्याचा निश्चय केला. होय भगवान. तर मग ही गोष्ट त्या कृष्णाकडून फारच अनुचित अशीच घडली. बरं अनुचित अशीच घडली. मुनिवर्य दुर्योधनाशी संबंध त्या कृष्णालाही आवडला काय पार्था. अरे तू अगदी भोळा आहेस. भोळा. मी भोळा? हो तू भोळा आहेस. ते कसं काय? अरे त्या कृष्णाचं कपट तुला कसं कळणार? काय म्हणतात तेव्हा मी सांगतो हे तू पक्क समज. काय? तुझ देऊनी वचने पाठा तुझ देऊनी वचने पाठा तुझ देऊनी वचने फसविले पहा मुकुंदाने फसविले पहा मुकुंदाने. तुझ देऊनी वचने पाठा तुझ देऊनी वचने पाठा तुझ देऊनी वचने पाठा तुझ देऊनी वचने फसविले पहा मुकुंदाने फसविले पहा मुकुंदाने. का सार्वभौम दुर्योधन नृपती सार्वभौम आणि दुर्योधन सार्वभौम दुर्योधन नृपती लक्ष्मी दाती आणून चित्ती लक्ष्मी दाती लक्ष्मी दाती आणून चित्ती त्यजिले तुझावमाने पाठा त्यजिले तुझावमाने पाठा त्यजिले तुझावमाने फसविले पहा मुकुंदाने फसविले पहा मुकुंदाने फसविले पहा मुकुंदाने.
खरखर महाराज आपण म्हणतात तसंच माझ्या अनुभवाला आलाय. सारास मी माणसातून उठावा असंच त्या कृष्णाच्या मनात आहे, संशय नाही. छे 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 का हे दीनपणाचे उद्गार पार्था? हे दीनपणाचे उद्गार तुला तरी शोभत नाही. बरं मुनिवर्य, मी जो इतका खिन्न झालोय त्याला दोन कारण आहेत. ती कोणती? एक तर फार दिवसांपासून आम्हा उभयता प्रेम वाढून आईनं फलप्राप्तीच्या वेळी आम्ही एकमेकाला अंतरलो. हो, आणि दुसरं? दुसरं माझा भाग, माझं हितचिंतन करणाऱ्यानी माझा हाड वैर जो नष्ट दुर्योधन त्याला अर्पण केल्यानं या जगात मला तोंड दाखवायला सुद्धा जागा. अरे अरे अरे, ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नव्हती. हे पहा, या साऱ्या गोष्टींचा विचार केला असता तुझी स्थिती फारच शोकास्पद आहे यात शंका नाही. शोकास्पद म्हणून काय सांगू भगवान? ज्यावरी मी विश्वास ठेवला, ज्यावरी मी विश्वास ठेवला, समजे प्राण प्रिय जो मजला, समजे प्राण प्रिय जो मजला, भजलो देवा परी मी जाला, भजलो देवा परी मी जाला, तो ऐसा फिरला, तो ऐसा फिरला, योग्य मी नव्हतो तत् भगिनीला. मग असं का? तूच 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 योग्य आहे, तूच योग्य आहे. योग्य मी नव्हतो तत् भगिनीला, यावी होती अन्य नृपाला, यावी होती अन्य नृपाला, कैसा मम वैरी सन्मानिला, 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 हे दुःखद मजला, हे दुःखद मजला. जाऊ दे, आता या गोष्टीविषयी फार विचार करू नकोस. म्हणजे कारण कोळसा जसजसा उगाळशील तसतसं काळच निघायचं. यासाठी आपली तीर्थयात्रा लवकर आटोपून बंधू दर्शनाला जावं हेच उत्तम. म्हणजे काही काळ गेला म्हणजे तुला फारसं वाईट वाटणार नाही. छे छे महाराज, आता कशाची तीर्थयात्रा आणि कशाचं धर्मदर्शन, मला काही नको. हे प्राण देखील कसे जड झाले. अरे यास्तव, कृपा करून आपण माझं एक काम केलं पाहिजे. माझ्याकडून होण्याजोगं असेल तर मी अवश्य करेन. सांग कोणतं? तर महाराज, माझे प्रिय भ्राते जे धर्म, भीम, नकुल आणि सहदेव यांना हा सर्व वृत्तांत सांगून माझा असा शेवटचा निरोप कळवा की नेमी आले माझा शत्रू जयाला, नेमी आले माझा शत्रू जयाला, परिते गेले सर्व दयाला, परिते गेले सर्व दयाला, आहे भीमचित्या कर्माला, आहे भीमचित्या कर्माला, बलसागर पहिला, बलसागर पहिला, होते जगी भूषण जयाला, होते जगी भूषण जयाला, ते जाऊन निंदास्पद ठरला, ते जाऊन निंदास्पद ठरला, तुमच्या सेवेला अंतरला, तुमच्या सेवेला अंतरला, आ
परलोकी गेला आ निर्वाण राव करून काय करायचं योजलास तू? महाराज, मी कोणत्याही साधनाने प्राणत्याग करणार? क्या प्राणत्याग? हे लज्जेनं काळे झालेलं मुख जगात दाखवायला एकदम असमर्थ आहे. का आत्महत्या? आणि ती तुझ्यासारख्या क्षत्रियाकडून? होय भगवान. महत्पाप, महत्पाप, महत्पाप. महाराज, आता पाप पुण्याची भीती मी कशाला बाळगावी? अरे म्हणून काय झालं, ज्या योगानं इह परलोकी सौख्य होईल असंच केलं पाहिजे. तर मग संन्यास घेऊन कंदमुळं सेवन करून कुठेही अरण्यात पडून राहील. परंतु या या लोकांचा मला संबंध नको. बरोबर, ही संन्यास घेण्याची युक्ती फार चांगली आहे. का युक्ती? हो, ही संन्यास घेण्याची युक्ती फारच चांगली आहे. पण त्यात सुद्धा एक खुबी आहे. खुबी? ती कोणती महाराज? पण माझ्यावर तुझा विश्वास असेल तर सांगतो, नाही तर काय उपयोग? मुनिवर्य, अहो आपल्यावर विश्वास न ठेवणारा प्राणी या जगातरी आढळेल काय? सांगा महाराज. ठीक आहे, मी उपदेशाला पात्र आहे. तू जो हा संन्यास घेणार म्हणजे तू नक्की संन्यास घ्यायचं ठरलं. संन्यास घ्यायचं ठरलं तर तो त्रिदंडी घे. त्रिदंडी? त्यानं काय होईल? म्हणजे प्रारब्ध योगानं तुझं इच्छित कार्य सिद्ध होण्याचा समय आलास तर तुला पुन्हा गृहस्थाश्रमे होता येईल. अहो 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 सैनिक हो, या रैवतगिरी प्रदेशातील अरण्याभोवती चांगला सावधगिरीने पहारा करावा अशी तुम्हा सेनापती सात्यकी महाराजांची आज्ञा आहे. कारण देवी सुभद्रा यांचा आजच विवाह व्हावयाचा असून त्या एकाएकी अंतर्गृहातून नाहीशा झाल्यास तरी सर्वांनी सावधगिरीने असावे. हो काय, सुभद्राचा विवाह आजच व्हायचा असून ती एकाएकी अंतर्गृहातून नाहीशी झाली आणि तिचा शोध याच अरण्यात चालाय? तर मग नारद स्वामी, माझा आशा वृक्ष दग्ध झाला असता या सुवार्ता रूप जलवृष्टीनं त्याला पुन्हा अंकुर फुटतील असं वाटावं लागलंय. यास्तव त्या सुंदरीचा मी याच अरण्यात शोध घेतो म्हणजे प्रारब्ध युगानं कदाचित या नेत्रांचं साफल्य तरी होईल. पण मी केलेल्या उपदेशाचं स्मरण ठेव हो. संन्यास, त्रिदंडी संन्यास लक्षात आहे? लक्षात आहे. ठीक आहे, मी तो कदापि विसरणार नाही. ठीक आहे, आपला चरण कमली प्रणिपात करतो. तुझं इच्छित पूर्ण हो. पावना वामना यामना, पावना वामना यामना, देतव भजने निरंतर वासना, निरंतर वासना. पावना वामना यामना, पावना वामना यामना, पावना वामना यामना, देतव भजने निरंतर वासना, निरंतर वासना. पावना वामना यामना. श्रीवत्सांकित कौस्तुभ धारिन, श्रीवत्सांकित कौस्तुभ धारिन, योगी जनांतररञ्जना, योगी जनांतररञ्जना, योगी जनांतररञ्जना, देतव भजने निरंतर वासना, निरंतर वासना. पावना वामना यामना, पावना वामना यामना. भूप्रह्लाद पराहरि रूपा, भूप्रह्लाद पराहरि रूपा, मत्त निशाचर कंदना, मत्त निशाचर कंदना.
मत्त निशाचर कंदना, मत्त निशाचर कंदना, देतव भजने निरंतर वासना, निरंतर वासना, पावना वामना यामना। तुलसीदरमाला भूषा नव तुलसीदरमाला भूषा बलवत भव भय भंजना बलवत भव भय भंजना बलवत भव भय भंजना बलवत भव भय भंजना देतव भजने निरंतर वासना पावना वामना यामना पावना निरंतर वासना पावना वामना यामना पावना वामना यामना देतव भजने निरंतर वासना निरंतर वासना पावना जिचं हरण करावं म्हणून मी आजपर्यंत टपून बसलो होतो व ज्या कामात अनेक प्रकारची अडथळे येत गेल्यामुळं मला फार श्रम भोगावे लागले ती ही सुंदरी माझ्या हस्तगत झाल्यामुळं मी कसा कृतकृत्य झालोय
आता हिला माझ्या पासून सोडवणारा कोण आहे? या सर्व सौख्याचा उपभोग घेणारा दैववान पुतळा मीच आहे यात संशय नाही. अरे ही माझ्या मोहिनी मंत्रानं अगदी निचेष्टी झाली. आपला मंत्र काढून घ्यावा. ॐ राम रे मंत्रस्य फट. ॐ राम रे मंत्रस्य फट. ॐ राम रे मंत्रस्य फट. मदिराची धुंदी उतरल्यानंतर मनुष्य जसा हळूहळू सावध होऊ लागतो तद्वत या सुंदरीने आपले नेत्र हळूहळू उघडण्यास आरंभ केला. आता ही सावध होतात हिला एकदम घट्ट आलिंगन द्यावं. अगो बाई मला थोडीशी झोप लागते आज. मला एकटीला महालात सोडून सर्वदासी निघून गेल्या आणि हे काय? मी माझ्या महालात ना निजले होते. माझ्या पल्लव शय्यावर कसे आले? समजले. अंतकरणातल्या त्या विरह व्यथेवर होणाऱ्या भयंकर परिणामाच्या डागण्या बसू लागल्याने सर्वांगाची कशी लाही लाही झाली होती. तेव्हा मीच त्यांना म्हटलं होतं, मला आपल्या बागेत घेऊन जाऊन शीतल अशा पल्लव शय्यावर निजवा. तेवढ्यात मला डोळा लागला वाटत, म्हणून मला निजलेली असताना तिथून उचलून इथे आणलेलं दिसतंय. कोणीतरी मेलीने थांबायला नको का? हा दुष्ट साध्वी छोटपादका. अरे ज्या हस्ताने त्या सुंदरीला तू स्पर्श केलास आणि ज्या मुखानं तिच्यावर मोहिनी मंत्राचा प्रयोग केलास आणि ज्या शरीरानं तिला उचलून या रणात आणलेस त्या सर्वांचा एकच गोळा करून या कडाघाने लोटून देतो. दुरून कोणी बोलतंय असं ऐकलं ना की मला बाई लग्न मंडपातच घेऊन जायला जातायत असं वाटत. हे देवा, या संकटातून मी कशी पार पडेन हेच कळत नाही. हा का चमत्कार? मी त्या राक्षसाला खाली पाडून त्याच्या उरावर बसून त्याचा शिरच्छेद करणार. तोच तो मायावे एकदम अदृश्य झाला. छे छे, ही गोष्ट फार वाईट झाली. पर त्याच्या शोधाच्या नादी लागावं तर ही स्त्री अरण्यात एकटीच आहे. तिच्यावर नवीन संकट काय येईल याचा नेम नाही. माझ्या नेत्रांचं सार्थक झालं. हीच ती माझी प्रिया सुभद्रा. मला एकटीला दासीनी सोडली हे माझ्यावर उपकारच केले म्हणायचे. घटकाभर तरी जीवाशी बोलता येईल, नाहीतर या जळल्या लग्नाचं ठरल्यापासून एकांत असा मिळालाच नाही. कुणी ना कुणीतरी बरोबर आहेच. काय ही आपल्या बागेतच आहे असं समजते? राक्षस वृत्तांतीला ठाऊकच नाही तर आपणही तो तिला कळवू नये, कारण तिच्या त्या कोमल अंतकरणाला जाऊन भलताच प्रणाम व्हायचा. मेल्या फुटक्या नशिबा, किती प्रकारांनी वेढलंयस मला. मी आशा धरून जिवंत राहायला एक तरी मार्ग मोकळा ठेवलायस. पर ज्यांच्या जीवावर मी आप्त इष्ट बंधू यांना तुच्छ लेखलं त्यांचा तरी ठिकाणा कुठे? बळ सागर तुम्ही वीर शिरोमणी, बळ सागर तुम्ही वीर
दूषण बोलतेस जागा वचनाला वचनाला जागा
वचनाला वचनाला जागा वचनाला निश्चय माझा न ढळे तरी हा निश्चय माझा निश्चय माझा न ढळे तरी हा 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 कंठ कुणी चिरला पांडुकुमारा पार्थ नरवरा पांडुकुमारा पार्थ नरवरा पांडुकुमारा 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 पार्थ नरवरा जागा वचनाला सर्व संशय पिटून या भाषणानं मी आनंद पर्वताच्या शिखरावर जाऊन पोहोचलोय. अगं बाई हे काय सूर्यास्त होऊन काळोख देखील पडू लागलाय आणि तरीही या येत नाहीत ना काय हा दांडगेपणा मेल्यांचा कुणीच नाही ना उत्तर देत. अगं ए सारंग नैने ए कुसुमावती अगं ए सारंग नैने कुसुमावती सुंदरी तू कोणाला हाका मारतेस इथं तुला कुणीही उत्तर देणार नाही. कुणी उत्तर देणार नाही म्हणजे आणि असा भयंकर वेश धारण करून अंतपुरात आला तसे आपण आहात तरी कोण. हे चारुगात्री मी तीर्थयात्रा करणारा एक प्रवासी आहे मार्ग चुकून मी या घोर अरण्यात आलो. होय तोच एक मदनमत्त मांसाहारी प्राणी मला भेटला त्याची शिकार करण्यात माझी वस्त्र रक्तानं भरली आणि त्यामुळेच मी तुला असा भयंकर दिसतोय. म्हणजे मी या घोर अरण्यात आहे. होय मला इथे कोणी आणले ते कसं झालं असेल ते माझ्याच्यानं सांगत नाही. हाय हाय हे माझ्याच्यानं सहन करवत नाही. दादा वहिनी मला नक्की बोलतील म्हणतील तू खास मुहूर्त टाळण्यासाठी हे साहस केलंस. हाय देवा विनाकारण कलंक आला ना माझ्यावर. हाय देवा देवा जातो माझा प्राण. सुभद्रे प्रिय सुभद्रे सुभद्रे प्रिय सुभद्रे सुभद्रे अरे ही काय सावध होत नाही हिला प्रबळ मूर्छा आली आहे. या वेळेला थोडंसं पाणी मिळेल तर ती आत्ता सावध होईल कुठून तरी शोधून आणलं पाहिजे. या शेल्यावर स्वतः कशिदा काढून मध्ये माझं नाव घालून मी द्वारकेत असताना माझ्या प्रियेने मोठ्या ममतेनं दिला आहे तोच हिच्या अंगावर घालून हिला झाकून ठेवतो. हे जगदीश्वरा नारायणा हिला मी तुझ्या स्वाधीन केलंय मी उदक घेऊन येईपर्यंत हिचं तू रक्षण कर. भगवान श्रीकृष्णाचं कर्तृत्व अगाध आहे त्याच्या सांगण्यावरून मी सुभद्रा देवीला इथं आणलंय व त्यानं जी बतावणी करायला सांगितली तीही केली. असो आता त्याच्या कपट नाटकाचा शेवटला भाग उरलाय तेवढा करावं आणि मोकळं व्हावं. श्रीकृष्णानं स्वतः आपल्या हातानं पत्र लिहून या थैलीत घातलंय आणि मला सांगितलंय की सुभद्रा देवीच्या कंठातील रत्नमाला काढून ती या थैलीत घालून तिचं तोंड घट्ट बांध आणि ती तिथंच टाक. आणि त्यानंतर सुभद्रा देवीला पुन्हा आपल्या मंदिरी नेऊन ठेव तर आता त्याप्रमाणे करावं. सुभद्रा देवीच्या कंठातील रत्नमाला काढून
ती या थैली ठेवून तिचं तोंड घट्ट बांधून ती तिथंच टाक आणि तिला आपल्या मंदिरी नेऊन ठेव. आता सुभद्रेला एका क्षणात सावध करतो. हे काय सुभद्रा कुठे गेली? मी जागा तर चुकलो नाही ना. छे छे, हेच ते स्थान, हेच ती पल्लव राशी, पण सुभद्रा कुठे गेली? काय व्याघ्र शिवादी क्रूर पशूने भक्षण केले, अथवा त्या चांडाळ राक्षसाने पुन्हा हरण केले? काही काही समजत नाही. प्रिय सुभद्रे, आता मात्र खचित तुला मी अंतरलो. सखे, ह्या अर्जुनाच्या नादानं व्यर्थ फसलीस, व्यर्थ फसलीस. कांते फार तुला, कांते फार तुला, कांते फार तुला, मजसाठी श्रम सखये पडले, श्रम सखये पडले, कांते फार तुला, कांते फार तुला, कांते फार तुला, मजसाठी श्रम सखये पडले, श्रम सखये पडले, कांते फार तुला, कांते फार तुला. योग्य न सुनी मी प्रेमाला तव, योग्य न सुनी मी प्रेमाला तव, योग्य न सुनी मी, योग्य न सुनी मी प्रेमाला तव, योग्य न सुनी मी, योग्य न सुनी मी प्रेमा. योग्य न सुनी मी प्रेमाना. श्रम सखये पडले, कांते फार तुला, कांते फार तुला. जरी वरीला असता दुर्योधन,
जरी वरिला असता दुर्योधन जरी वरिला जरी वरिला असता दुर्योधन पाहिली तरी असती नेत्राणी पाहिली तरी असती नेत्राणी काय करू तुझं शोधू कोठे काय करू तुझं काय करू तुझं शोधू कोठे काय करू तुझं शोधू कोठे धैर्य पहा श्रम सखये श्रम सखये कांते फार तुला कांते फार तुला कांते फार तुला कांते फार तुला हे काय इथं पडलंय बहुदा ही थैली त्या सुंदरीचीच असावी तेव्हा हिच्यात काय आहे हे पाहायला काय चिंता आहे अरे ही रत्न मला माझी ओळखीची दिसते होय मी द्वारकेत असताना माझ्या गळ्यातून काढून माझ्या प्रियेला अर्पण केली होती तीच ही रत्न मला बर आता या पत्रात काय आहे ते पाहो वा वा हे पत्र माझ्या प्रियेनंच लिहिल्याप्रमाणे दिसतंय आणि तेही मलाच मग वाचून बघायला काय चिंता आहे श्रीमत् सकल गुणेश्वर मंडित मत प्राण वल्लभ पार्थराज यांच्या चरण कमली ही गीती द्वारा विज्ञापना अर्पण असो प्रिय या हातभाग्याला ही विशेषण शोभत नाहीत ग बर पुढे वाचू शशिकुल भूषण सदया शशिकुल भूषण सदया मत्राणेश्वर विजया मत्राणेश्वर विजया विनविहित वजाया विनविहित वजाया मान्य कराया अर्पियली ही काया अर्पियली ही काया तव चरणी पतिराया तव चरणी पतिराया ठाउक असुनी हे सखया असुनी हे सखया त्यजली कामाया मज दुर्योधन हाती मज दुर्योधन हाती द्याया निश्चय करती द्याया निश्चय करती बंधु ते नायकिते बंधुते नायकिते बघ
पत्रा समवेत खुणे करता रत्नमाला देऊन माझ्याकडे कोणाला तरी धाडण्याचं सुंदरीने ठरवलं होतं, परंतु मध्येच त्या राक्षसानं घात केल्यामुळं सर्व काही तसंच राहिलेलं दिसते. असो, शेवटला गीतात प्रिया काय म्हणते ते वाचू. हर हर, या शेवटला लेखनं तर माझ्या हृदयाचं पाणी पाणी होऊन गेलंय. प्रिय, जरी तू कितीही मर्मभेदक लेख लिहिलास तरी त्याबद्दल तुला काळी इतकाही दोष देण्याला जागा नाही. कारण तुझ्या स्थितीच्या मानावरून पाहिलं तर तुझं ते लिहिणं फारच मर्यादेचं समजलं पाहिजे. असो, तुझ्या सूचनेप्रमाणे आता संन्यासच घेतला पाहिजे, आणि तो घेतल्यानंतर या पत्राचा पाठ आणि या रत्नमालेनं तुझ्या मंगल नामाचा सहस्र जप या वाचून दुसरं काहीही करणार नाही. बरं, संन्यास घ्यायचा माझा निश्चय तर झालाच, पण तो त्रिदंडी घ्यावा, म्हणजे त्या सत्पुरुषाच्या उपदेशाला मान दिल्याप्रमाणे होईल. प्रिया सुभद्रा घोरवनिया निशाचरे भेटविनी, प्रिया सुभद्रा घोरवनिया निशाचरे भेटविनी, हेची कळेना गुप्त कशी ती, हेची कळेना गुप्त कशी ती, एकाएकी झाली माया वश केले की मज स्वप्नाची हे पडले. कोण आले तिकडे? आज्ञा महाराज. दादासाहेबांची स्वारी कुठे आहे? दादासाहेबांची स्वारी गर्गमुनीच्या दर्शनाकरता आश्रमाकडे गेली. बर बर बर, दादांची स्वारी येताना दिसली की आधी मला कळव. खरोखर दादांचा स्वभाव जर हट्टी नसता तर त्यांच्यासारखा पुरुष अद्याप झाला नाही असं म्हणायला काही हरकत नव्हती, आणि मग त्यांच्याशी प्रतारणा करण्याचंही मला काही कारण पडलं नसतं. पण करावं काय, सुभद्रा दुर्योधनालाच द्यायची हा आग्रह ते काही केल्या सोडेनात. पर सुभद्रेकडे पाहावं तर अर्जुना वाचून मला इतर कुणाला दिलीत तर मी प्राणच देईन असा तिचा निश्चय ठरलेला. तेव्हा सांप्रतच्या प्रसंगी मी जे काही करतोय तेच योग्य आहे असं आश्वासन मला गर्गमुनींच्या कडून मिळालंच आहे. अहो, या गुप्त मसलतीचा पाया मला कुठपासून रचावा लागला पहा. तस्करा हाते, तस्करा हाते, तस्करा हाते, द्विजगोधन हरिले तया पार्थासि शरण आणिले, तया पार्थासि शरण आणिले, आयुधा गारी हो आयुधा गारी, धर्मा निज दिले द्रौपदी सह त्यादा दियले, द्रौपदी सह त्यादा दियले, मुनी जातं दंडा पात्र त्यास केले, तीर्थयात्रेसी पाठविले, तीर्थयात्रेसी पाठविले, नारदा ते नी हो नारदा ते नी,
त्यासी भेटविले इकडचे वृत्त जाणविले इकडचे वृत्त जाणविले इकडचे वृत्त जाणविले खचित या प्रसंगी अर्जुन जर इंद्रप्रस्थ नगरीत असता तर यादवांची आणि पांडवांची अखेरची भेट सभरांगणातच झाली असती तेव्हा मी हे जे काही करवलं तेच योग्य आहे पण पहा हो अहो किती धोरण मला सांभाळावी लागली आणि अजूनही लागतायत गर्ग गुरु ते घेतले वश करो गर्ग गुरु ते घेतले वश करो अखेरीची ठरविली तिथी त्यानी अखेरीची ठरविली तिथी त्यानी बरे झाले की दिवस पुढे नाही बरे झाले की दिवस पुढे नाही बरे झाले हो बरे झाले बरे झाले की बरे झाले बरे झाले की दिवस पुढे नाही बरे झाले की बरे झाले बरे झाले की दिवस पुढे नाही चार मासाची मिळे अवधी पाही चार मासाची मिळे अवधी पाही चार मासाची मिळे अवधी पाही सुभद्रेला ऐनवेळी नाहीशी करायला राक्षस सुद्धा कसा अगदी घरचा आणि विश्वासू मिळाला त्यानं सांगितल्याप्रमाणे कामगिरी कशी चोख पार पाडली सुभद्रेला अर्जुनाच्या दृष्टीस पाडून पुन्हा त्याच्या नकळत तिला नाहीशी केली त्यामुळे अर्जुनाला उद्विग्नता प्राप्त होऊन तो संन्यास घ्यायला तयार झाला नाहीपेक्षा या बहाद्दरानं हे कृत्य करायचं कधीच पत्करलं नसतं असो दुर्योधन आदी करून वऱ्हाडी मंडळी सुभद्रा पुन्हा मिळाल्याचं आनंदकारक वर्तमान ऐकून पुढे मुहूर्त नाही म्हणून चातुर्मास झाला की विवाह उरकून घेऊ असं आश्वासन देऊन हस्तिनापुराला चालती झालीच आहेत असो आरंभलेलं कार्य बरंच सिद्धीच गेलं आता पुढच्या तजवीजीला लागलं पाहिजे अर्जुन तर संन्यासी होऊनी अर्जुन तर संन्यासी होऊनी रैवत की बसला रैवत की बसला झाली सुभद्रा नष्ट असा ग्रह त्याच्या मनी ठसला वैराग्याचा पुतळा केवळ वैराग्याचा पुतळा केवळ सांप्रत तो बनला सांप्रत तो बनला तत्वनिष्ठ वेदांती म्हणून तुच्छ मानतो विषयाला प्राणायामे कुंभक करुणी प्राणायामे कुंभक करुणी साधित योगाला साधित योगाला सुभद्रेची मूर्ती हृदयी धरुणे करीत असे ध्यानाला ही एक गोष्ट मज अनुकूलची जाहली ही एक गोष्ट मज अनुकूलची जाहली की ढोंग नसून खरी वृत्ती यतीस साधली की ढोंग नसून खरी वृत्ती यतीस साधली नासिकाग्र दृष्टी सर्व काळ लागली नासिकाग्र दृष्टी सर्व काळ लागली भोळे आमुचे दादा तेथे जाती दर्शनाला भोळे आमुचे दादा तेथे जाती दर्शनाला तरी खचित सांगतो तयाचा
लागती नादाला। असो या यती महाराजांची प्रसिद्धी द्वारकेमध्ये होऊन त्याच्या दर्शनाला खूप लोक जातील असं झालं पाहिजे। ही कामगिरी मी माझा प्रिय मित्र जो वक्रतुंड ब्राह्मण त्याला सांगितली आहे। तो काय येऊन सांगतो ते पाहू। अरे वा, नाव काढता स्वारी हजर। वा 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 वा, काय हा चालण्याचा झोक, काय मुद्रा बाळाची। बाळाला वक्रतुंड नाव कसं अगदी शोभून दिसत आहे। छे 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 छे, भल्या मनुष्यानं या कृष्णाच्या नादी कधी लागू नाही। काय हो, उजाडलं नाही तोच मला त्या रैवतक पर्वतावरून एखाद्या फासे पारद्याप्रमाणे हिंडायला लावलेन। मरे नका तो यती, त्याला घेऊन याला काय करायचंय कोण जाणे। आपले पाय तर कसे अगदी दमून गेले। त्या जंगलातले काटे तरी असे बेटे जबरदस्त माझ्या या जोड्यातून वर येऊन माझ्या पायात खुपले। आजचा फायदा काय तो एवढाच। बर, खून तरी बरोबर सांगावी तेही नाही। सगळा डोंगर देवा उलथ्याचा पालथा आणि पालथ्याचा उलथा केला तेव्हा कुठे हे यतिराज एका गुहेत बसलेले आढळले। असो, अरे वा, राजश्री इथंच बसलायत वाटत। मग सगळा वृत्तांत एकदा स्वारीच्या कानावर घालावा आणि आपण आपल्या घराचा रस्ता सुधरावा। हो, नाहीपेक्षा हे राजश्री आम्हाला दुसऱ्याच एखाद्या लचांडात अडकवायचे। अरे ये 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 मित्राई, बैस बैस। छान कृष्णा, आज आमची चांगली दुर्दशा उडवलीस। दुर्दशा? हा, आणि ती कशी काय रे? कशी काय काय, पाहिलंस पायाची कशी नुसती चाळण होऊन गेली ती। तुला काय होत इथे दागच्या जागी बसून गप्पा मारायला। बर बुवा, तसं का होईना, तुम्ही आज अगदी तलवार मारून आलात तेव्हा तुमचे पाय आम्ही तूप लावून रगडवू। काय 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 म्हणालास? तुमचे पाय आम्ही तूप लावून रगडवू। रगडवू? नाही, रगडू। बर बर बर, रगडू। पण तुझ्या कामासाठी गेला होता त्याचं काय झालं बोल। अरे मित्रा, त्याविषयी आता आपल्याला काळजी करायचं अजिबात कारण उरलेलं नाही। अरे मी तिथं पोहोचण्यापूर्वी स्त्री पुरुषांचा हा मोठा घोळका जमला होता। मारून तोबा चालला होता। आणि कुणी संतती, कुणी संपत्ती, कुणी आयुरारोग्य याविषयी स्वामींना विचारतायत, कुणी नुसतीच फळ फळावळ पुढे ठेवून नमस्कार घालतायत। अरे काय सांगू मित्रा तुला, ज्या गुहेत जायला पूर्वी साधी पाऊन वाट सुद्धा नसावी तिथं आता 12 हात रुंदीचा। नाही नाही, चुकून चुकून, तिथं आता 12 हात रुंदीचा रस्ता लोकांच्या नुसत्या जाण्या येण्याच्या वर्दळीने तयार झालाय। आता बोल। वा 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 वा। अरे मित्रा, त्या यतीची प्रसिद्धी इतक्या थोड्या दिवसात सगळ्या द्वारकेमध्ये झाली याच मोठं आश्चर्य वाटतं बुवा। त्यात आश्चर्य कसले? नाही, अरे तुला ठाऊक नाही, आपले हे लोक आहेत ना, हे म्हणजे नुसते मेंढरासारखे आहेत बघ। म्हणजे कसे रे? म्हणजे पुढच्या मेंढरानं खळग्यात उडी टाकली की त्याच्या मागून सगळी पटापट 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 पडलीच म्हणून समज। तसेच आहे। आता कालचीच गोष्ट तुला सांगतो। आपले गर्गगुरू, गर्गगुरू आपल्या आश्रमात गावातल्या काही विद्वान ब्राह्मणांच्या बरोबर चर्चा करीत बसले होते। तो मध्ये अंगात एकदम भूत संचार व्हावा त्याप्रमाणे अलभ्यलाप अलभ्यलाप असं म्हणत चालायला लागले। मग आता बाकीचे बिचारे सगळे ब्राह्मण घाबरून गेले
आणि तेही निघाले त्यांच्या पाठोपाठ। काय सांगतो? मग मग काय, त्या घोळक्यासह वर्तमान मुनिराजांची स्वारी त्या रैवतक पर्वताकडे गेली आणि त्या गुहेत जाऊन त्या यती महाराजांना नमस्कार करून साष्टांग नमस्कार घालून त्यांच्या पुढे उभी राहिली। मग काय, अरे एवढ्या आगडबंब ऋषीनी सुद्धा आपलं मस्तक त्या यती पुढे लवलं असा पुकारा शहरात होताच। मग काय, लोकांचे नुसते थवेच्या थवे थवेच्या थवे तिथं येऊन कोसळले, दुसरं काय नाही। ते थवे असू देत, पण त्या यती समोर ठेवण्यासाठी मी तुझ्याकडे काही मिठाई फळ फळावळ दिली होती, त्याचा नैवेद्य दाखवून काही प्रसाद मला आणलाय। अरे नुसते थवेच्या थवे तिथे कोसळत होते। थवे मला कळले रे, मिठाईचं काय झालं? तुला मिठाई दिली होती त्या यती समोर ठेवण्यासाठी, नैवेद्य दाखवण्यासाठी, त्यातला काही प्रसाद आणलास का नाही? मला वाटलं होतं महत्वाची गोष्ट हा विसरेल, पण हा कसला खेट, हा कसला विसरतो। अरे काय सांगू मित्रा तुला, अरे मी जेव्हा त्या यतीच्या शोधात त्या अरण्यातून इकडे तिकडे इकडून तिकडे एखाद्या चुकलेल्या हरिण शावकाप्रमाणे जेव्हा भटकत होतो, तेव्हा उन्हाच्या तिरीमिरीनं माझे प्राण कासावीस होऊन जातात की राहतात, राहतात की जातात असं होऊन गेलं होत। इतक्यात पाण्याचा एक सुंदरसा झरा वाहताना आढळला। मग काय, तू दिलेलं ते सगळं फराळाच तिथच बसून सोडलं आणि तिथूनच त्या यतीला नैवेद्य दाखवला आणि ते सगळं फराळाच खाल्लं आणि वर झऱ्याचं घोटभर पाणी प्यायलो, तेव्हा कुठं ह्या ताकलेल्या शरीरात थोडासा तकवा निर्माण झाला। काय सांगू मित्रा तुला, काय, अरे तू जर ते फराळाच माझ्या बरोबर दिलं नसतस ना, तर तुझा हा मित्र तिथं चचला असता, तुला पत्ता लागला नसता। असू दे बाबा, अरे तुझ्या हाती खाण्याचा जिन्नस आल्यावर तो तुझ्या पोटाबाहेर कसा राहतो ते मला माहीतच होत। अरे पण त्या नैवेद्याचा का होईना, काही प्रसाद आणायचा होतास मला। अरे तू एवढ्या भक्तिभावान तो जो मेवा मिठाईचा आणि फराळाचा गाठोड्याचा नैवेद्य दिला होतास ना, त्यातला प्रसाद मी आणला नाही। काय असं होईल का? आणलाय, आठवणीनं आणलाय। दे मग यती महाराजांचा प्रसाद, यती महाराजांचा प्रसाद तुझ्यासारख्या मित्रांना आणलेला आणि त्यात मोठ्या बंदोबस्ताना आणलाय। अरे बापरे, मग लवकर देत। अरे हे पान आहे होय, आहे अरे किती बंदोबस्त आहे, म्हणजे काय यती महाराजांचा प्रसाद आता काय। अरे बापरे, हे पानच निघाल। हा आहे आहे आहे, ह्यात आहे आहे आहे, हे घ्यायचं का? हे हो घे ना। हे काय, अरे काय हा चमत्कार, अरे त्या प्रसादाची फुलं झाली, काय त्या यतीचा चमत्कार। जाऊ दे जाऊ दे, या सगळ्याचा वाचपा निघेल बरं। जाऊ दे रे, ते वाचपा वगैरे मग काढू। पण काय रे मित्रा, नाही तू जो त्या यतीचा सारखा विचार करतोय, सारखा त्याच खटाटोपात आहेस, याच कारण रे काय? अरे कारण काय असणार, तो यती म्हणजे साक्षात ईश्वरी अवतार, शुद्ध महात्मा, अहो त्याचं वास्तव्य द्वारकेत राहावं आणि आपल्याला त्याचं सतत दर्शन घडत राहावं, दुसरा काय उद्देश असणार? पण काय रे, तो यती शुद्ध ईश्वरी अवतार आहे हे तुला कुठल्या अवतारानं सांगितलं? अरे गर्गमुनी सांगितलं। काय गर्गमुनी? हो अस, मग या ठोंग माजवण्याच्या कामी गर्गगुरु सुद्धा सामील आहेत। ठीक आहे ठीक आहे, असाच जातो दादासाहेबांकडे आणि गर्गमुनींच्या विरुद्ध फिर्याद गुतरतो। अरे मूर्खा, फिर्याद करण्यासारखं तुझं काय वाकड झालंय त्याच्यात? काय वाकड झालंय? काय झालंय सांगू सांगू? अरे
त्या यतीपाशी जो स्त्री पुरुषांचा समुदाय जमला होता ना त्यात आमचंही हे होत हे अरे आमचं कुटुंब आमचे हिरे बर 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 काय सांगू अरे सटवीन टोपले भर नारिंग त्या यती पुढे ठेवून नमस्कार घातला असा राग आला होता मला त्या यतीचा वाटलं या दंड काष्टानं त्या यतीची चांगली पाद्य पूजा करावी नाही ना केलीस अरे कशी करीन तुझ्या कामगिरीवर गेलो तो आवरला राग पण काय रे मित्रा एवढी टोपली भर नारंगी संत्री होतून तुमच्या कुटुंबानं असा वर तरी कोणता मागून घेतला यती महाराजांकडून अरे अरे लाजू नको खरं सांग काय वर मागून घेतला रे यती महाराजांकडून सांगू माझ्यासारखा सौंदर्यवान पती जन्मोजन्मी लाभावा वा 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 अरे तुला सौंदर्यवान म्हणायला सगळ्या जगाचे डोळे फुटले पाहिजेत अरे पण तिचे अजून शाबूत आहे काय रे दादासाहेबांची स्वारी आली आणि सुभद्राताई साहेबांच्या महालाकडे गेली आणि आपणच तिकडेच बोलवलंय मी येतो म्हणून सांग हे बघ मित्रा मी दादांची भेट घेण्यासाठी ताईच्या महालाकडे जातो तेव्हा तूही आपल्या मोठीत जाऊन विश्रांती घे हो चाल चाल मित्रा मित्रा तुझी स्वस्ती असो तुझी अभिवृद्धी होवो अरे हो पण ते तूप लावून रगडायचं हा ते रात्री हो रात्री लोणकडी नाही लोणकड अगदी नाही हा तुला सवय आहे कारण मित्रा मित्रा तुझी अभिवृद्धी हो तुझा विजय हो येऊ गुरु महाराज या शिष्याची लाज रक्षण करण्यासाठी आपण केवढं साहस करायला तयार झालात खरोखर गुरुदैवताप्रमाणे अन्य दैवत नाही हे शास्त्र वचन अगदी खरं आहे कोण तुझ सम सांग मज गुरु राया कोण तुझ सम सांग मज गुरु राया कई बारी सजना कई बारी सजना रे कई बारी सजना पाहिजे ते अंगी स्वीकारा पाहिजे ते अंगी स्वीकाराया भव दुःख हराया कोण कोण तुझ सम सांग मज गुरु राया कोण तुझ सम सांग मज गुरु राया रे कई बारी सजना रे कई बारी सजना विष्णू तूच शिव तू धाता तूच विष्णू तूच शिव तू धाता तू विश्वंभरिता गुरुराया तू विश्वंभरिता गुरुराया तू विश्वंभरिता तू विश्वंभरिता तू विश्वंभरिता राया अरे गुरु राया गुरु राया गुरुराया तू विश्वंभरिता तूची व्यापक व्याप्याते प्रसविता तूची व्यापक व्याप्याते प्रसविता
तू माये परतारे, तू माये परतार, 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 कोण तुझे समसांग मज गुरु यार रे, कई बारी शिष्या पोसणारी माता, तूची शिष्या पोसणारी माता, तूची शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी, तूच शिष्या पोसणारी माता, पोसणारी माता, पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी माता, तू विद्यादाता गुरुराया, तू विद्यादाता, तूच देसी तत्वनिधी निजहाता, तूच देसी तत्वनिधी निजहाता, तारक बलवंतारे, तारक बलवंता, तारक बलवंता, हे तारक बलवंतारे, तारक बलवंता, तारक बलवंतारे, तारक बलवंता, तारक बलवंतारे, तारक बलवंता, कोण तुझ समसांग मज गुरुराया रे, कोण तुझ समसांग मज गुरुराया रे, कई बारी सदया सदया, कई बारी सदया सदया, कई बारी सदया, कोण तुझ समसांग मज गुरुराया, 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 कोण तुझ समसांग मज गुरुराया रे, कई बारी कई बारी सदया सदया, कई बारी सदया, कई बारी सदया, कई बारी सदया गुरुरा। काय ग, कशी आता हिची प्रकृती? त्या दिवसापासून ताईसाहेब अगदी भ्रमिष्ठासारखं करतायत, चांगली झोप लागलेली असते आणि मध्येच दसकून उठतात। त्या दिवशी त्या महालातून नाहीशा झाल्या आणि पुन्हा याच पलंगावर निजेल्या सापडल्या, तेव्हा मीच त्यांना हलवून जागा केलं। तेव्हा घाबरूनची किंकाळी फोडली आणि वेड्यासारखं इकडे इकडे पाहायला लागल्या। मी म्हटलं, ताईसाहेब घाबरू नका, आपण आपल्याच मंदिरात आहात, तरी त्यांची खात्री होईना। पण त्यावेळेला ती काय म्हणाली? अगदी तिचे शब्द सांग। अरे पोर अगदी भिवून गेली होती, त्या वेळेचे तिचे ते शब्द काय नि काय काय। तसं नव्हे दादा, समग्र एक प्रहर ताई नाहीशी झाली होती, तेव्हा तिच्या त्यावेळेच्या शब्दावरून काही सुगावा लागेल म्हणून म्हणतो। आपला तर अगदीच तर्क चालत नाही बुवा। त्यावेळेस त्या काय म्हणाल्या ते काय आता मला आठवत नाही बाई, मला मात्र त्यांचे शब्द पक्के स्मरतात। तू सांग। त्या म्हणाल्या, ज्यांची वस्त्र रक्ताने माखली आहे असे ते गृहस्थ कुठे? काय 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 काय
ज्यांची वस्त्र रक्ताने माखली आहेत असे ते गृहस्थ कुठे आहेत? दादा दादा दादा, या वाक्याचा काय अर्थ असेल तो असो, आपली तर अक्कल अगदी गुंग होऊन गेली बुवा। कृष्णा, अरे ते सगळं काही मला कळलंय, आता त्याविषयी चिंता करायला नको। म्हणजे ताई विलक्षण तऱ्हेने नाहीशी झाली, पुन्हा कशी सापडली हे सगळं तुम्हाला समजलंय म्हणता? हो, मला नाही काय सांगायचं, म्हणजे उगाच जीवाला हुरहुर लागलीये, ती कमी झाली असती। कृष्णा, अरे काय सांगू तुला, माणसावर प्रसंग गुदरला म्हणजे नाना प्रकारच्या कल्पना डोक्यात येतात। एकदा वाटलं तिने रागानं जीव तर दिला नसेल, एकदा वाटलं तिला त्या दुष्ट पार्थानं तर पळवून नेलं नसेल, आणि एकदा असंही वाटलं नाही सांगितलं असता तुला राग येईल पण सांगतोच, एकदा असंही वाटलं की तिच्या नाहीशा होण्यामागे राजश्री हे आपलंच कपट कारस्थान असलं पाहिजे, आणि जेव्हा ती स्वतःच्या महालात पुन्हा निजलेली आढळली तेव्हा पहिल्या दोन्ही संशयाची निवृत्ती होऊन राजश्री हे आपलंच कपट कारस्थान असलं पाहिजे अशी माझी पक्की खात्री झाली होती। पण ती खात्री अद्याप अशीच आहे काय? नाही रे, त्या संशयाची निवृत्ती गर्गमुनींनी केली। हो, ताई ज्या विलक्षण तऱ्हेने नाहीशी झाली त्याबद्दल मुनिराज काय म्हणाले? ते म्हणाले की यक्षकिन्नर जातीपैकी यक्षिणी या महाप्रबल आणि मायावी स्त्रिया अंतरिक्षात वास करीत असतात, अशा एखाद्या सुंदर राजकन्येच्या विवाह प्रसंगी त्या असा विघ्न घालत असतात। हा, त्यात त्यांचा हेतू वाईट नसतो, वरपक्षाकडील अथवा वधू पक्षाकडील पूर्वील संबंधानं कोप असतो अशा गोष्टी आपण पुराणात वाचतोच की नाही? ते ठीक आहे दादा, पण या प्रसंगी त्या यक्षिणींचा कोप आपल्यावर होता का राजा दुर्योधनावर होता? त्यांचा कोप राजा दुर्योधनावर होता, हरकत। तेव्हा त्यांची काहीतरी शांती केली म्हणजे? दुर्योधनाची? यक्षिणींची। हो, त्यांची शांती केली म्हणजे मग पुढील मुहूर्त प्रसंगी असं विघ्न येणार नाही म्हणून त्या संबंधातलं पत्र दुर्योधनाला लिहिलं आणि तडक इकडे आलो। दादा, माझा पक्ष जरी अर्जुनाकडचा असला तरी तुमच्याशी मी कपट करीन असं आपल्याला वाटलं तरी कसं? काय सांगू तुला कृष्णा, अरे माणसाच्या मनात नाना प्रकारचे विचार येतात। हो, पण आता लग्न लांबलं, मुहूर्त 4 महिने लांबला आणि दुर्योधनाधिकांना व्यर्थ हेलपाटा पडला, एवढंच काय ते घाऊन घडलंय। ते होईल दादा कसं तरी, पण आपल्या ताईच्या प्रकृतीला काय करावं? अहो, तिला भलभलत दिसतं, अण्णाचा अगदी द्वेष झालाय। पहा पहा दादा, 2 दिवसात तिचं निम्म तेज कमी झालं। हो, अरे हो कृष्णा, तुला एक सांगायचं विसरलो। ते काय? त्या आपल्या रैवतक पर्वतावर कुणी एक महाविरक्त यती येऊन राहिलाय, गर्गगुरूंनी त्याची भारीच तारीफ केली बर, आणि त्याचं चरण तीर्थ आणि एक ताईत मंत्रून माझ्याकडे दिलाय, आणि त्यांनी सांगितलं की ते चरण तीर्थ सुभद्रेच्या देहावर सिंचन केलं आणि तो ताईत तिच्या उजव्या दंडात बांधला असता तिची सर्व भयापासून मुक्तता होईल आणि ती पूर्ववत होईल। वा 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 वा, मग दादा असं करायला उशीर कशाला? काय ग, ताईची उठायची वेळ झाली आहे ना? हो। हा मग तिला हळूच जागा कर, झोप लागून बराच वेळ झालाय, आता जाग करायला काही हरकत नाही, हळूच जाग कर। ताईसाहेब, ताईसाहेब उठा, मी कुठे आहे आणि ते रक्तमय पोशाखातले गृहस्थ कुठे आहेत? हे पाहावं सरकार, झोपेतून उठल्या म्हणजे यांचं हे असं भाषण असतं। ताईसाहेब, आपण आपल्या मंदिरात आहात आणि हे पहा, उभयता सरकार आपल्या समाचाराला आलेत। दादा, कृष्णा असे उभे का, बसायचं नाही का? अगं बसायचं काय, बसायचं काय नाही, आपण बसा। नाही, आपण आमचे वडील बंधू, चुकलं, आपला मान मोठा, बसा बैस। बैस नाही, असू दे। अरे बैस म्हणून सांगितलं ना। बर ताई, तुझी प्रकृती कशी आहे? मला काय झालंय, चांगली खाते जेवते सगळं कसं यथास्थित चाललंय आणि तुला कोणी सांगितलं माझी प्रकृती बिघडली म्हणून? दादा, मला उगीच लाजवू नकोस, ही प्रकृती बिघडून हा जळला प्राण नाहीसा व्हावा इतकी मी भाग्यवान कुठे? अगं सुभद्रे, अगं असं काय म्हणते, हे सगळं काही आम्हाला समजलंय, हे सगळं कसं झालं काय झालं सगळं काही आम्हाला समजलंय, आम्हाला सगळं समजलंय। यात तुझा तिलप्राय अपराध नाही, कोणीच अपराध नाही।
तिचा अपराध नाही हे तुम्हाला कसं कळलं? अहो आताच तुम्ही सांगितलीत ना ते. अरे हो, ते विसरलंच मी. आणि बरं का ताई, दादांनी एका समर्थ साधूच तीर्थ आणलाय आणि एक ताई त्याच साधू कडून मंत्रून आणलाय, तो तुझ्या उजव्या, तेवढं विसरलात, तुझ्या उजव्या दंडात बांधला आणि ते तीर्थ तुझ्या अंगावर सिंचन केलं की तुझी सगळी बाधा नाहीशी होईल. काय त्या उदकाने माझा संताप नाहीसा होणार आहे? बरं ठीक आहे, काय हवे ते उपचार करा. पहा 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 दादा, आपल्या ताईसारखी समजूतदार मुलगी शोधून सापडायची नाही. आता विवाहाला विघ्न येऊन दुर्योधनादिकांना व्यर्थ हेलपाटा पडला याबद्दल तिला अजिबात वाईट वाटत नाही. असं का समजत आपण? अरे लहान काय आता ती, तिचं हित आहे, तिला सगळं काही समजत. अरका ताई, एवढा चातुर्मास संपला की पहिल्याच मुहूर्तावर तू त्या सार्वभौम राजा दुर्योधनाची पट्टराणी होणार. मग आपल्या ताईला किती डौल येईल, आमच्याशी बोलशील का तुम्ही? उठते वहा. काय बाई जळला त्रास, हा माझा कपाळ शूळ राहणार तरी केव्हा? दादा ते रक्षाबंधन उदक सिंचन उरकून टाका. हो हो, कोण आहे रे तिकडे? हॅलो, खाली ठेवू नकोस, आंघोळ झाली आहे ना, ते तीर्थ सिंचन करा दे. हा ताई, हिच्या उजव्या दंडात बांधायचा हे लक्षात ठेवा. अहो ते कोण काढणार? परमेश्वरा, ह्या कृष्णाला माझ्या विरुद्ध कपट कारस्थान करायची बुद्धी देऊ नकोस रे बाबा. हे नीट पूर्वस्थळी नेऊन ठेव जा. कृष्णा चल, सुभद्रेला तिच्या सखीजनांबरोबर करमणूक करीत बसू दे. आणि हो, तुला घेऊन येण्याविषयी गर्गगुरूंची आज्ञा आहे मला. म्हणजे आत्ता कुठे जायचं? आत्ता? अरे त्या यतीच्या दर्शनाला जायचंय आपल्याला. दादा तुम्ही गेलात म्हणजे पुरे ना, मी कशाला पाहिजे आणखी? अरे गर्गगुरूंची तुला घेऊन येण्याविषयी आज्ञा आहे. गर्गमुनींची आज्ञा आहे? हो. त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन कोण करणार? आणि माझ्या? येतोय ना. हा चल चल. काही कमी जास्त झालं तर आम्हाला लगेच कळवा. ताई येतो बरं का? या बरं का. कृष्णा आलो. सारंग नाईने, अगं ए सारंग नाईने, काय तसे माझी अंग धुण्याची तयारी कर, मी येतेच इतक्यात. कुसुमावती, ती द्वारदासी गेली का पहा ग? आणि हे बघ, जिन्याच्या दाराला आतून कडी लाव. होय बाई. या सारंग नाईनेला पाहिलं ना म्हणजे माझ्या अंगाची कशी लाही लाही होते. लुब्री मेली, मी काय बोलते सवरते सगळं जाऊन सांगते वहिनीला. मला तर वाटतं थोरल्या वहिनीनं खास एवढ्यासाठीच तिला इथे ठेवली आहे. पण असो, आता अगदी सावधगिरीने राहायला हवं, हिच्या समोर काही बोलता कामा नव्हे. पण ती कुसुमावती, तिचं मात्र माझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे. माझं दुःख पाहून तिला किती वाईट वाटतं, पण काय करणार बिचारी, तिच्या काय हातात आहे? सारंग नैना गेल्यावर दाराला कडी लावून आले. तू जाईपर्यंत ती सटवी तिथेच होती ना? होय ताई साहेब, मला पाहिल्याबरोबर खाली निघून गेली. सखे, माझं दुःख कमी होऊन माझ्या मनासारखं केव्हा होईल ग? की या सुखाची आशाच नको. वर जाऊ कोणाला, वद जाऊ कुणाला शरण, वद जाऊ कुणाला श
शरण ग वद जाऊ कुणाला शरण शरण वद जाऊ कुणाला वद जाऊ कुणाला शरण करील जो हरण संकटाचे करील जो हरण संकटाचे करील जो हरण संकटाचे मी धरण चरण अग सखये बाय बाय वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ कुणाला शरण शरण वद जाऊ कुणाला बहु आप्त बंधु बांधवाग बहु आप्त बंधु बांधवाग बहु आप्त बहु आप्त बंधु बांधवाग बहु आप्त बहु आप्त बहु आप्त बहु आप्त बंधु बांधवा प्रार्थिले कथुनी दुःख मनिते प्रार्थिले कथुनी दुःख मनिते प्रार्थिले कथुनी दुःख मनिते ते होय विफल अग सखये बाय बाय बद जाऊ कुणाला शरण ग बद जाऊ कुणाला बद जाऊ कुणाला शरण शरण बद जाऊ कुणाला शरण शरण बद जाऊ कुणाला शरण बद लेकर जोडून मज पुढे ग लेकर जोडून मज पुढे ग जेकर जोडून मज पुढे नाचले थवे यादवा यादवा पुढे नाचले थवे यादवा
ताईसाहेब, मला तर असं वाटतं आपल्या मताप्रमाणे सर्व सिद्धीच जाणार, मात्र हे चार दिवस दुःखाचे आहेत, तेवढे कसे तरी काढले पाहिजेत. हे कशावरून सांगतेस? हेच पहा ना, गेले दोन दिवस आपली सगळ्या बाजूनी निराशा होण्याची वेळ आली होती, पण ऐन मुहूर्ताच्या वेळी देवानी आपल्याला नाहीसं करून त्या प्रसंगातनं वाचवलं. आता तर काय, चार महिन्यांवर गोष्ट गेली, एवढ्या कालावधीत काय होईल नि काय नाही याचा काही नेम आहे का? खरंच मला तर बाई फारच नवल वाटतंय. मी एकटी असले ना की माझ्या डोक्यात हेच विचार घोळतात. मला तर बाई सारं स्वप्नवतच वाटतंय. ताईसाहेब, किती दिवस विचारीन विचारीन म्हणते पण बेली संधीच सापडली नाही. आपण पार्थ महाराजांना दिलेला शेला पुन्हा आपल्याजवळ आला असं म्हणालात ना, मग तो मला पाहायची फार इच्छा झाली. कोणी पाहू नये म्हणून पेटीत ठेवलाय, तुला पाहायचं असेल तर पहा. बर, काय आपली ही कुशलता तरी, यावरची नक्षी किती सुंदर दिसतीये. या शेल्याचा मला इतका राग आलाय कि वाटत फाडून फाडून तुकडे करावे. पण त्यांनी काय अपराध केलाय आपला? काय केलाय? अरसिक कीर्ति हा शेला त्या सुंदर तनुला सोडून आला प्रेमे प्राणपतीला बाई अरसिक कीर्ति हा शेला बाई. संतोषे हा अर्पण केला दुर्मिळ जे स्थळ मजला. सहज मिळुनिया दुर्भाग्याला तेथुनिका हा ढळला. समजलं? मज दृष्टी सन लगे निष्ठुर मेला अरसिक कीर्ति हा शेला. ठेव त्याला तिकडे. फेकून काय द्यायचा बाई असा? यांना बरं वाटावं म्हणून जी जी गोष्ट काढावी तो यांचा संताप वाढतच चाललाय. काय करावं बरं? तायसे, सारखा तोच विचार मनात चालवून संताप करून घेतला तर कसं बरं होईल? थोडं मन दुसऱ्या गोष्टीमध्ये घालवून समाधान करून घेतलं पाहिजे. सखे, तू म्हणतेस ते पटतंय का मला? पण माझा काही उपायच चालत नाही. अग है बंधु नवत मम वैरी खरे ग मम वैरी
पाडीती अग बाळोनी पाडीती हृदयाते घरे हृदयाते हृदयाते घरे हृदयाते घरे कृष्णा, या महाविरक्त यतीच्या दर्शनानं माझं मन कसं अगदी आनंद भरीत होऊन गेलंय. प्रपंचात अशा साधूंचा सहवास जर नेहमी घडेल तर प्रपंचातील दुःखही कधी दुःख भासणारच नाहीत. अरे, मी आजपर्यंत पुष्कळ साधू पाहिले पण हा मासला काही विलक्षण आहे. दादा, तुम्ही काही म्हणा पण या यतीमध्ये काही खरं पाणी दिसत नाही. अरे नास्तिका कृष्णा, त्या निर्मल अंतकरणाच्या साधूविषयी तुला शंका यावी ना, मग मात्र तुझ्या अकलेची अगदी कमाल कमाल झाली. दादा रागावू नका, त्याच्या एकूण वागणुकीवरून मला जे वाटलं ते मी बोललो. काय रे, तुला त्याची वागणूक गैर वाटली? गैर नव्हे तर काय दादा, तुम्ही लक्षात आणा म्हणजे तुम्हालाही कळेल. बघून सुभद्रेला कसायती वेडावून गेला, कसायती वेडावून गेला. मी सांगतो ते लक्षात ठेवा. वेळावून गेला कसायती वेळावून गेला, हस्तातील ती दोमुखी गळली, हस्तातील ती दोमुखी गळली, आशीर्वचनी जिव्हा चळली, आशीर्वचनी जिव्हा चळली, नासिकाग्र दृष्टी ती वळली, नासिकाग्र दृष्टी ती वळली, निर्लज्जची झाला यती तो निर्लज्जची झाला, टकमक मुखटे बघण्याला, टकमक मुखटे बघण्याला, टकमक मुखटे बघण्याला. कृष्णा, अरे काय या कुत्सित कल्पना. म्हणूनच बरं असे ते साधू गिरीकंदरी वास करत असतात आपला सहवास नको म्हणून. तुला खरं सांगू, अरे त्यांचं आपल्याकडे मुळी लक्षच नसतं. आता मला सांग, आजचे जेवणाचे पदार्थ किती सुरस झाले होते. छान झाले होते ना. छान झाले होते की नाही, पण त्याच्याकडे त्याचं लक्ष होतं का? त्याचं लक्ष होतं का? त्याचं जेवण कसं चाललं होतं पाहिलं नाहीस? अरे तुपामध्ये मीठ काय घालत होता, खिरीमध्ये कढी काय कालवत होता, उठत होता बसत होता, मग त्याचं त्यांच्याकडे लक्षच नसतं. पण दादा, ही जेवणाची दांदल का उडाली? यातलं इंगित तुम्हाला नाही कळलं? मी ताडलंय ते. वा, बृहस्पतीच आपण. सांगा काय इंगित ताडलं ते. दादा रागवू नका, माझ्या पोरबुद्धीला जे वाटेल ते मी सांगतो. जेव्हा जेव्हा वाढा याते, जेव्हा जेव्हा वाढा याते, येई सुभद्रा ती त्या यतीते. वाढायला आली म्हणून काय झालं? सुभद्रा ती त्या यतीते, भुलून पाहून तद्रूपाते, भुलून पाहून तद्रूपाते,
तैसे नाना ढंग करी पंक्ति मध्य नसतो जरमी पंक्ति मध्य नसतो जरमी भोळे तुम्हा पाहून नान मी भोळा मग काय मी दादा भोळे तुम्हा पाहून नान भलते भलते करता स्वामी भलते भलते करता स्वामी निश्चय पूर्वक मज वाटे आग लागो रे तुझ्या वाणीला ज्याला पात्रा पात्र विचार नाही त्याला मनुष्य म्हणण्यापेक्षा पशु म्हटलेलं फार बरं व्यर्थ व्यर्थ मी त्या महात्म्याचे गुणवर्णन या मूर्खापुढे केलं असं मला वाटायला लागलंय दादा अहो तो साधू खरा असो वा खोटा त्याच्याबद्दलच्या मौजेच्या भाषणात इतकं कशाला मनापासून रागवायचं त्यातून तुमचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहेच अहो तेव्हा तुम्ही म्हणता ते खरं मग ते झालं का नाही अरे जा ज्याला साधू संतांची पर्वा नाही तो वडील भावाचा किती सामान ठेवणार आहे ते दिसतच आहे जाऊ दे ना दादा माझ्याकडून चूक झाल्यावर आपण इतके मनापासून रागवाल हे जर मला आधीच कळलं असतं तर मी या विषयावर मुळी भाषणच केलं नसतं कृष्णा मला तुझा स्वभाव लहानपणापासून ठाऊक आहे माझ्या विरुद्धचा पक्ष घ्यायचा मला चिडवायचं मी चिडलो म्हणजे त्यात आनंद मानायचा ह्यात तुला काय मोठा आनंद मिळत असेल तो मिळव दादा जाऊ दे ना तो विषय खरंच तुम्हाला दुखावल्याबद्दल मला फार वाईट वाटतंय हे पहा मी तुमचे पायच धरतो लबाडाला ही विद्या कशी उत्तम साधली कृष्णा उठ बर गेला माझा राग नक्की गेला ना हो य तर पुन्हा पाय पकडू नको उठ या माझ्या बोलण्याला पुढच्या प्रसंगी असा काही दुजोरा येईल काही विचारू नका दादा बर कृष्णा माझ्या मनात एक कल्पना आली आता मनातली कल्पना तुझ्या समोर मांडणं हे अगदी योग्यच आहे म्हणून सांगतो मला असं वाटतं की हा चातुर्मास संपेपर्यंत त्या यतीला आपण आपल्या राजवाड्यातच ठेवून घ्यावं वा 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 दादा किती योग्य विचार किती पोक्त विचार मग अहो अशा एक सोडून 56,000 साधूंचा प्रतिपाळ करायला आपल्याला काही अशक्य नाही परंतु म्हणून थांबलास का तू तुझं काय म्हणणं आहे ते सांग नाही माझं म्हणणं आपल्या विरुद्ध फारसं नाही म्हणजे थोडस आहे तेवढं असायचं दादा बरं सांग काय ते हे पहा दादा अशा त्या निस्पृहांच आपल्यासारख्या प्रापंचिकांच्या घरात काही जोडायचं नाही तेव्हा समुद्र काठी जे उत्तम शिवमंदिर आहे त्या ठिकाणी त्याला ठेवावं उत्तम व्यवस्था करून द्यावी मग दिवसातनं एक वेळ दोन वेळ तीन वेळ आपल्याला हवं तेव्हा दर्शनाला जाता येईल अरे त्याला आपल्या राजवाड्यात ठेवलं म्हणजे राजवाड्यातल्या सर्व लोकांना त्याचं पाहिजे तितक्या वेळ दर्शन घेता येईल मग दादा आपल्या वाड्यामागे एक पाठशाळा आहे पाठशाळा नशीब गोशाळा नाही म्हणालास तेच म्हणणार होतो त्याच्या मागच्या बागेतलं मंदिर रिकाम आहे तिथे त्याला ठेवूया म्हणजे मग सगळ्या लोकांना यायला जायला फारसं काही दूर पडणार नाही ना कृष्णा त्याला आपल्या राजवाड्यामध्ये ठेवण्यामागे माझा एक वेगळाच हेतू आहे तो कोणता हे असलं रत्न नेहमी आपल्या नजरेसमोर दिसलं पाहिजे बर 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 त्यातून माझा दुसरा उद्देशही तुला सांगून टाकतो आपली सुभद्रा पूर्वी किती माझ्या आज्ञेत वागत होती पण हल्ली तिचा स्वभाव जरा चमत्कारिक आणि हट्टी झालेला आहे हो ना तेव्हा मला काय वाटतं की त्याला आपण आपल्या राजवाड्यात ठेवल्यानंतर सुभद्रेला त्याच्या सेवेला लावावी म्हणजे आपण जी तिला राजा दुर्योधनाला द्यायचं कबूल केलंय त्याबद्दल तिच्या मनात सुबुद्धी उत्पन्न होऊन ती लग्नालाही तयार होईल म्हणून त्या यतीला कुठे ठेवणार सुभद्रेच्या अंतर्महाला काय हो सुभद्रेच्या अंतर्गृहात यतीची स्थापना कर दादा या विचाराला मी बिलकुल पसंत नाही सुभद्रेच्या अंतर्गृहात यतीची स्थापना अरे मग चोराच्या हाती जामदार खाण्याची किल्ली दिल्यासारखं होणार आहे काय करू रे तुझे हे शब्द माझ्या कानाला तापलेल्या तेलाप्रमाणे त्रास देत आहेत दादा दादा रागवू नका माझ्या बोलण्यात थोडी अमर्यादा होते याची क्षमा करा आता काय मर्यादा ठेवली आहेस पण वेळी भाषण केलं नाही तर पुढे प्रमाद होतात म्हणून सांगतो अहो दादा या तरुण स्त्रियांच्या सहवासानं मोठमोठ्या साधूंचे आणि योग्यांचे योग सुद्धा कसे लटपटून गेलेत हे इतिहास आपल्या कानावर नाहीत का
वसंती बघुनी मेना केला वसंती बघुनी मेना केला वसंती बघुनी मेना केला गाधी जमुनी ने निज सुत पावरी गाधी जमुनी ने निज सुत पावरी उदकांजली दिधला उदकांजली दिधला पराशर मोहनिया गेला पराशर मोहनिया गेला नौके माझे धीवर कन्या संगोत सुख झाला वसिष्ठ ही ब्रह्मनिष्ठ कसला वसिष्ठ ही ब्रह्मनिष्ठ कसला परिष्णुषेवरी लोभधराया परिष्णुषेवरी लोभधराया मनी नचतो विटला दादा मनी नचतो विटला मनी नचतो विटला आणि हा यतित्र तर काय तरुण आणि काय तो त्याचा थाट लाल शाल जोडी जरतारी लाल शाल जोडी जरतारी लाल शाल जोडी जरतारी जरीची शाल वापरतो मग वापरू देत की संन्यासी नाटक कशाला लाल शाल जोडी जरतारी लाल शाल जोडी जरतारी झोकदार श्री बांधोनी झोकदार श्री बांधोनी नाचत चाले जैसा येतो नाचत चाले नाचत चाले दादा तो नाचत चाले जैसा येतो रंगभूमीवर नटस जुनी रंगभूमीवर नटस जुनी लाल शाल जोडी जरतारी लाल शाल जोडी दादा वाजे कड कड छाटी गुलाबी अरे छाटी येते ती वाजत पण ते गुलाबी काय साधू वाजे कड कड छाटी गुलाबी माळ जपाची करी धरुनी माळ जपाची करी धरुनी ध्यान धरुन बैसता दिसे मज ध्यान ध्यान धरून बैसता दिसे मज दांभिक पण वर ये फुटूनी दांभिक पण वर ये फुटूनी लाल शाल जोडी जर तारी लाल शाल जोडी दादा सर्वांगावर भस्माचे पुंड्र लावी अरे तो यती आहे तो भस्माचे पुंड्र लावणार लावू देणार सर्वांगावर भस्माचे ते पुंड्र लावी किती रे कोणी पुंड्र लावी किती रे कोणी त्यावरी रुद्राक्षांच्या माळा त्यावरी रुद्राक्षांच्या माळा तो यती आहे तो रुद्राक्षांच्या माळात घालणार त्यावरी रुद्राक्षांच्या माळा घाली तसे तरी किती जपुनी घाली तसे तरी किती जपुनी लाल शाल जोडी दरतारी लाल शाल जोडी दादा स्फटिकाची ती सुबक कुंडली फटकाची ती सुबक कुंडली डुलताना हलती कानी डुलताना हलती कानी डुलताना 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 हा डुलताना डुलताना गाणातली कुंडल डुलताना हलणार पण ती हालावीत म्हणून डुलतो तो
डुलताना हलती कानी पाय खडाव टट टट करती पाय खडाव खडावांचा आवाज होणार मुद्दाम करतो पाय खडाव टट टट करती पाय खडाव खडाव दंड शोभती करीती दंड शोभती करीती लाल शाल जोडी जर तारी लाल शाल जोडी जर तारी लाल शाल जोडी लाल शाल जोडी लाल शाल जोडी जर तारी कृष्णा तरुण आणि सुंदर पुरुषांचं वैराग्य कडकडीत नसतं असा तुझा भ्रम झालाय. अरे हे जग खरं आणि खोटं चांगलं आणि वाईट याच्या खिचडीनं भरून गेलेलं आहे. पण हे सगळं तुला विपरीत का भासतंय सांगू? सांगा. जो तो आपल्या मनाप्रमाणे दुसऱ्याची कल्पना करत असतो. कनक आणि कांता यांना तुच्छ लेखणारे प्राणी या जगात आहेत असं जर चोर आणि जार यांना सांगितलं तर त्यांना ते कधीही खरं वाटायचं नाही. यावरून काय समजायचं ते समज. दादा तुम्ही काही म्हणा पण त्या यतीला सुभद्रेच्या इतकं सहवासात ठेवणं मला काही प्रशस्त वाटत नाही. यापासून पुढे काय घोटाळा होईल तो माझ्याच्यानी सांगवत नाही. काय घोटाळा व्हायचा तो होऊ देत, तो निस्तरायला मी समर्थ आहे. मर्जी आपली. सुचवायचं काम माझं ते मी केलं. आता या उपर काही झालं तर माझ्यावर बोल येता कामा नाही. कृष्णा राज्य कोण करतय? आपण दादा. मग काय बोल यायचा तो माझ्यावर येईल समजलं. मी पुढील व्यवस्था करण्यासाठी जातोय. आजचा रंग काय नामी उठला नाही. आता दादांना त्या यतीविषयी संशय म्हणून कधी यायचा नाही. अरे अरे पण त्या गंगा जळाप्रमाणे निर्मळ मनाच्या माणसाशी मी असं कपटाचरण करतो ना. पण छे यात दोष बिलकुल नाही. ज्याचा परिणाम हितावह ते आरंभी कपटरूपी भासलं तरी त्यात दोष मुळीच नाही. आता मला कशी सुखाने झोप येईल तेव्हा जीवाला करमणूक होईल अशा ठिकाणी गेलं पाहिजे. काय करावं बरं? सत्यभामेच्या मंदिराकडं जावं का रुक्मिणीच्या मंदिराकडं जावं? रुक्मिणीच्या मंदिराकडेच जावं. अरे हो पण तिथेही काही फारस सौख्य होईल असं वाटत नाही. कारण बहुत दिन नच भेटलू सुंदरीला बहुत दिन नच भेटलू सुंदरीला बहुत दिन नच भेटलू सुंदरीला म्हणून धरून बैसेल पृष्ठतेला म्हणून धरून बैसेल पृष्ठतेला म्हणून धरून बैसेल पृष्ठतेला करीन जेव्हामी बहुत आर्जवाला करीन जेव्हामी बहुत आर्जवाला पात्र होईन मग मधुर सुहास्याला पात्र होईन मग मधुर सुहास्याला बहुत दिन नच भेटलू सुंदरीला बहुत दिन नच भेटलू सुंदरीला. बहुत दिन नच भेटलू सुंदरीला बहुत दिन नच भेटलू सुंदरीला
बहुत दिन नच भेटलू, बहुत दिन नच भेटलू सुंदरीला। आर्जवाला करीन देवान बहुत आर्जवाला करीन देवान करीन देवान बहुत आर्जवाला। करीन देवानी आर्जवाला करीन देवानी बहुत आर्जवाला पात्र होईन मग मी पात्र होईन मग मी पात्र होईन मग मधुर सुहास्याला पात्र होईन मग मधुर सुहास्याला पात्र होईन मग मधुर सुहास्याला बहुत दिन नच भेटलू सुंदरीला बहुत दिन नच भेटलू सुंदरीला 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 बहुत दिन नच भेटलू सुंदरीला। आज यांना किती लवकर झोप लागली, आता आपणही आपल्या जागेवर जाऊन पडावं। अगं हे काय सरकार स्वाजी तर इकडेच यायला निघाली आहे, आता यानं जाग करावं तरी कठीण न करावं तरी कठीण। काय चाललंय ग? काही नाही, बाईसाहेबांचा किंचित डोळा लागलाय। किंचित डोळा लागलाय? अलीकडे लवकर झोप लागली, जागरण वगैरे झालं होतं का काय? बरेच दिवसात सरकार स्वारींचं इकडे येणं जाणं नसल्यामुळे रोजची जागरणच चालली आहेत। छान, म्हणजे यापुढे आमच्यावर जो रागाचा गजब उडणार त्याची या दासीनं प्रस्तावनाच केली म्हणायची। बरं असो, मी आलोय असं सांगून हळूच जागी कर। काय गजळला तुझा त्रास आहे? अलीकडे मला झोप मुळीच नाही, त्यातून थोडी कुठे येत होती ती तुझ्याच्यानं पाहवली नाही ना? तिकडे काय बघा ना, आता तर मला मुळीच झोप यायची नाही। वारा अगदीच मंद झाल्यामुळे उष्मा पण होतोय। मला जलमंदिरात घेऊन चल बघू। चला 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 तिकडेच चला। अहो या काळात ही जागा अजिबात उपयोगाची नाही, आणि तशातून नभमेघाने आक्रमिले नभमेघाने आक्रमिले नभमेघाने आक्रमिले तारागण सर्व ही झाकून गेले तारागण सर्व ही झाकून गेले नभमेघाने आक्रमिले नभमेघाने आक्रमिले पा नभमेघाने आक्रमिले तारागण सर्व ही झाकून गेले तारागण सर्व ही झाकून गेले नभमेघाने आक्रमिले नभमेघाने आक्रमिले। अगं बघ केवढा विजांचा कडकडाट चाललाय, काही सुद्धा दिसत नाहीये मला। काडा 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 काड शब्द करोनी काडा 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 काड शब्द करोनी लख लखता सौदामिनी लख लखता सौदामिनी काडा 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 काड शब्द करोनी काडा 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 काड। अगं केवढा कडकडाट चाललाय, काही सुद्धा ऐकू येत नाहीये मला। नाही नाहीच,
काढा 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 शब्द करोनी लख लखता लख लखता सोना मिनी लख लखता सोना मिनी जातातचे नेत्र दिपोनी जातातचे नेत्र दिपोनी दादा त्याची हे नेत्र दिपोनी अतिविरही जनव्याकुळ झाले अतिविरही जनव्याकुळ झाले अतिविरही जनव्याकुळ झाले नभमेघानी आक्रमिले नभमेघानी आक्रमिले नभमेघानी आक्रमिले नभमेघानी 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 आक्रमिले हो का मग विरही जनांची शांतता करण्यासाठी तिथेच जायचं होतं इथं येऊन माझी झोप मोडायला कोणी सांगितलं होतं हे बघ प्रिये तू माझ्यावर रोष करावास अशी काही माझी तुझ्या बरोबर वर्तणूक नाही नाही बर अगं पण तशीच काही विघ्न येत गेल्यामुळे अगदी थोडे दिवस मी तुझ्या आलिंगन सौख्याला अंतरलो यास्तव नच सुंदरी सुंदरी ग नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा मजवरी धरी अनुकंपा नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा रागाने तव तनुही रागाने तव तनुही पावत कशी कंपा नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा नाही ऐकत नाही ऐकत नाही दारी मज बहु असती प्रीती परी तुझ वरती परी प्रीती तुझ वरती नारी मज बहु असती प्रीती परी तुझ वरती जाणसी हे तू चित्ती मग काही अशी रीती जाणसी हे तू चित्ती मग काही अशी रीती करी मी कोठे वसती तरी तव मूर्ती दिसती करी मी कोठे वसती तरी तव मूर्ती दिसती प्रेमातो मजवरीचा प्रेमातो मजवरीचा नेऊ नको लोपा प्रेमातो मजवरीचा प्रेमातो मजवरीचा नेऊ नको लोपा नेऊ नको लोपा नेऊ नको लोपा प्रेमातो मजवरीचा नेऊ नको लोपा नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा मजवरी धरी अनुकंपा मजवरी धरी अनुकंपा हे असं मोहिनी जाल पसरलं म्हणजे मग माझा काही उपाय चालत नाही हे पहा आजपर्यंत आपल्या साखर पेरण्याला मी आजपर्यंत भरपूर फसलेली आहे पण आज आपल्याला चांगली शिक्षा झाल्याशिवाय माझा काही राज जायचा नाही अगं मग शिक्षा करायला उशीर कशाला सगळं काही तुझ्याच हाती आहे माझ्या हाती हो करपाशी या तनूला बांधून करी शिक्षेला करपाशी या तनूला बांधून करी शिक्षेला धरून या
केशाला दंतौरण करी गाला, धरुनी या केशाला दंतौरण करी गाला, कुछ भल्ली वक्षाला टोचुनी कुंडवी मजला, हाची दंड योग्य असे, हाची दंड योग्य असे, सखये मत पापा नच सुंदरी करु कोपा, मजवरी धरी अनुकंपा नच सुंदरी करु कोपा, मजवरी धरी अनुकंपा, मजवरी धरी अनुकंपा, मजवरी धरी अनुकंपा। ईश आता माणसाने काय बोलावं बाई? आता माणसाने काही बोलू नये बाई, आपल्या जागेवर येऊन बसावं, ये बस। हे बघ, विनाकारण रागवून आपल्याला आणि दुसऱ्याला त्रास देण्यात काही अर्थ आहे? अगं, काही दिवस सुभद्रेच्या लग्नाच्या धांदलीत आणि काही दिवस तिच्या प्रकृतीच्या गडबडीत मला कुठेच जाणं जमलं नाहीये। हो का? हो, आपल्याला कितीशी लग्नाची धांदल, प्रकृतीची गडबड होती ते मला दिसत होत की दिसत होत का नाही? हो, बरा विषय निघाला की नाही? मला की नाही याच विषयी आपल्याशी काही बोलायचंय। आता? हो आताच। बर, आणि मी जे जे विचारीन ते मोकळ्या मनाने सांगितलं पाहिजे। हा अगं, रात्र बघ किती पडत चालली आहे। होऊ द्या पाहिजे तितकी। बर, होऊ द्या, विचार। हे पहा, या वंशांच्या लग्नाचा की नाही एक घोटाळाच होऊन बसलाय, आपण तर तिकडे मुळीच लक्ष देत नाही, तेव्हा याचा परिणाम होणार तरी काय? अगं, घोटाळा कसला झालाय आणि परिणाम कसला व्हायचा आहे? एवढा चातुर्मास संपला की लग्न ठरलंच आहे। आपल्याकडून ठरलंय, त्यांना ते कुठे मान्य आहे? यात आपण लक्ष घालायचं काही प्रयोजन आहे? म्हणजे काय? दादा वडील आहेत, सगळा कारभार मुक्ताऱ्याने ते पाहत आहेत, तेव्हा याच्यात चांगलं वाईट सगळं पाहण्याचं काम त्यांचं। त्यातूनही तुझ्याप्रमाणे मी एकदा त्यांच्यापाशी ही गोष्ट काढली होती। अगं, काढली होती का? काय म्हणाले ते? तू यात लक्ष घालू नकोस, मला हवे तरी करीन। पण मी नुसतं विचारलं होत असं ते मला म्हणाले। आता सांग बरं, माझा काय दोष आहे त्याच्यात? तसं नव्हे हो, भाऊजींचा ओढा पहिल्यापासूनच कौरवांकडे, तेव्हा त्यांना तेच स्थळ चांगलंस दिसतं हे खरं, पण ज्यांना म्हणून तिथं नांदायचंय त्यांचा नको का विचार करायला? शिवाय आता काही ते लहान नाही आहेत, आपलं कल्याण अकल्याण त्यांना कळतं, मग असं का करावं बरं? शिवाय आपल्याला तरी काय 10-5 बहिणी आहेत, एकुलती एक सोन्यासारखी बहीण, तिचा जर हा असा प्रकार केला तर या राजसत्तेचा, या ऐश्वर्याचा आणि या शहाणपणाचा उपयोग तरी काय? की नाही, ह्या जन्माच्या गाठी आहेत, ते विचार करूनच घालायला हव्यात। उद्या भाऊजींनी आपला हट्ट सोडला नाही, आपण असे उदासीन बसून राहिलात आणि त्यांनी आपल्या जीवाचं काही भलतं सलतं केलं म्हणजे मग भाऊजींचा एकट्याचा लौकिक नाही जायचा इकडचा हे काय? माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही वाटत। पुरे पुरे, मी सगळं काही समजलो। रुक्मिणी, तुझ्या मनातून माझा आणि दादांचा बिघाड यावा आणि आपण स्वतंत्र संसार थाटावा असाय। खरोखर प्रपंचामध्ये बंधू बंधूंच जे वाकडे येत याला कारण या बायकाच। रुक्मिणी, तुला साफ सांगतो, याच विषयावर तुला आणखीन काही काळ बोलायचं असेल तर मी क्षणभर सुद्धा इथे थांबणार नाही, सांगून ठेवतो। हे पहा, मला आपला बरेच वर्षांपासूनचा चांगला अनुभव असल्यामुळं ही सगळी सोंग मला कळतात। हे काय सोंग आहे का? नाही तर काय, मी काय अशा दपकावणीला भ्यायचे नाही हो। हे काय मिलं, आज ही चौथी खेप, जेव्हा जेव्हा म्हणून हा विषय काढावा तेव्हा तेव्हा हे असं काहीतरी ढोंग करून निघून जायचं। हे पहा, भावा भावात वितुष्ट आणणाऱ्या कोण मेल्या अवदसा असतील त्या असोत, त्यांची साक्ष आपण मला देऊ नये, सांगून ठेवते। यावेळेला हिची मुद्रा काय मजेशीर दिसते नाही? हे बघ प्रिये, सहज चुकून मस्करीला एखादा शब्द तोंडातून निघून गेला तर त्याबद्दल इतकं कशाला मनापासून रागवायचं? ही मस्करी? हो, ही कसली प्राण घेण्याची मस्करी? समजलं मला, आपल्याला इथून निघून जाण्यास काहीतरी निमित्त पाहिजे म्हणूनच भांडणाची कुरापत काढली आहे। छे छे छे, रुक्मिणी आता तुम्हाला जा म्हणून सांगितलंस तरी मी जाणार नाही। हो, तू येऊन बैस कशी पटपट। कशाला पण काही नको, मी बोललेलं काही आपल्याला आवडत नाही, मग कशाला पाहिजे माझी कटकट? तुला काय हवं ते सगळं सांगतो चटचट, पण येऊन बस कशी पटपट?
चलिए। अग बाईस अग मग मला सांगायचं नाहीस का? काय ते? मला हाताला धरून जागेवर बसवा। यात काय लाजायचं? ईश आपण नीटपणे बोलल्यावर मला काही राग नाही म्हणा। कळू दे तुझं म्हणणं काय ते सांग। हे पहा, वंशांच्या मनातून की नाही अर्जुनालाच वरण्याचं आहे। जसं काही ठाऊकच नाही आपल्याला। बस सांग। ही आशा आपणच लावून दिली आहे त्यांना, नाही का? मी नाही तर काय? मी नाही, मीच। तर कसही करून अर्जुनाचा शोध लावून वंशांचे मनोरथ पूर्ण होतील असं व्हायला पाहिजे। हे बघ, तुला इतकं सांगितलं म्हणजे पुरे ना। मी त्याच खटपटीत आहे आणि बहुशा ताईच्या मनासारखंच होईल। हे पहा, हे असे मोघम आशीर्वाद नकोत। आपण खरोखरच त्या खटपटीत आहात याविषयी माझी खात्री व्हायला पाहिजे, तरच मला बरं वाटेल। हे लचंडच झालं आता, हिला सांगावं तरी कठीण, न सांगावं तरी कठीण। काय करावं बरं? का कसला विचार चाललाय? समजलं मला, मनातून एखादी लोंडकडी थाप ठोकून द्यायचं असे। घ्यावं हिला मसलतीत, प्रसंगी हिच्यापासून लाभच होण्यासारखा आहे। हे बघ प्रिये, आता तुला मी सर्व काही सांगतो, पण ते अतिशय गुप्त राहिलं पाहिजे। नाही तर स्त्री जातीच्या स्वभावाला अनुसरून ते जर का बाहेर फोडलंस तर आपल्या फजितीला पारावर म्हणून उरणार नाही। घ्या बाई, तुम्हाला इतके दिवसांचा अनुभव असून सामान्य स्त्रियांची माझी बरोबरी करता, माझ्यावर संशय घेता, हे काही बरोबर नाही। हं असं नाही प्रिय, ही गोष्ट फार जोखमीची, म्हणून असं बोलणं भाग पडत। हो काय असं गुप्त आहे ते सांगावं ना। सांगू? तो आपल्या वाड्यामध्ये संन्यासी येऊन राहिलाय ना, तू कोण आहे म्हणून समजलीस? कोण? कानकरीकडे। अर्जुन! मग कानात कशाला सांगितलं? अर्जुन हळू। अर्जुन पण कसं काय खरं असेल? तू नीट पहा, म्हणजे तू सुद्धा ओळखशील तो तोच आहे म्हणून। कभी हो, पण मग त्याला असं लग्न कसं करता येईल? कोणा कानकरीकडे? तो संन्यास आहे ना, तो त्रिदंडी आहे। त्रिदंडी म्हणजे काय? तो केव्हाही सोडता येतो। अगबी असं संन्यास असतो? मला टावकच नव्हतं। तेव्हा आता आपली पर्वणी आहे, तेव्हा सगळे समुद्र स्नानाला जातील। ते सगळे समुद्र स्नानाला गेले की तू सुभद्रेला आणि संन्याशाला रैवतक पर्वताकडे घेऊन जायस। ते दोघे एकमेकांना ओळखतील। मी इकडे दादांची समजूत घालतो, तेव्हा त्या दोघांना तुम्ही इकडे घेऊन यायचं। हा तुम्ही तुम्ही घेऊन यायचं, मग मुंडोळ्या बांधायच्या, आपण त्यांच्या आपल्या नव्हेत अशा आशेला टाकायच्या। बरं झालं बाई, आता माझी सगळी काळजी दूर झाली। काय हो हे मला कुठे ठाऊक होत? मी व्यर्थ आपणास दोष दिला, मला क्षमा करायला हवी। हा जाऊ दे जाऊ दे, तुझं नेहमीच आहे। नेहमीच कुठे काय? नाही नाही आत्ताच आहे। हे बघ, अगं बोलता बोलता रात्र सरून दिवस कधी उगवला ते कळलंच नाही। अगं बाई खरंच की, आता जाऊ द्या मला, अंग धुवून मामंजी आणि सासूबाईंच्या दर्शनाला जायची वेळ झाली। यावेळी काय मौज दिसते पहा। प्रिये पहा, प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, येत उषःकाल रात्रीचा समय सरुनी, येत उषःकाल। प्रिये पहा,
थंडगार भात सुटत थंडगार भात सुटत दीप तेजा मंद होत दीप तेजा मंद होत दिग्बदने स्वच्छ करीत दिग्बदने स्वच्छ करीत अरुण पसरी निज महा प्रिये पहा प्रिये पहा पक्षी मधुर शब्द करीती पक्षी मधुर शब्द करीती गुंजारव मधुपवरीती गुंजारव मधुपवरीती विरल पर्ण शाखी होती विरल पर्ण शाखी होती विकसन ये जल रुहा हा हा प्रिये पहा प्रिये पहा प्रिये पहा सुख दुखा विसरुनिया सुख दुखा विसरुनिया गेले जे विश्वलया गेले जे विश्वलया गेले जे विश्वलया गेले जे विश्वलया स्थिति निजती सेवाया 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 स्थिति निजति सेवाया उठले जन आहा प्रिये पहा प्रिये पहा प्रिये पहा प्रिये पहा प्रिये पहा प्रिये पहा विलक्षण तऱ्हेनं माझ्या प्रारब्धाचा खेळ चाललाय पहा अहो ज्या ज्या गोष्टी घडून आल्या त्या त्या स्वप्नात पाडतायत पहा दिसली पुनरपी गुप्त जाहली दिसली पुनरपी गुप्त जाहली प्रिया सुभद्रा गोरवनी प्रिया सुभद्रा गोरवनी येथे सुंदरी कैसी आली येथे सुंदरी कैसी आली येथे सुंदरी कैसी आली हेची कळेना मज अजूनी हेची कळेना मज अजूनी माझ्या वेशा खरे मानून माझा वेशा खरे मानुनी नारायण नारायण माझा वेशा खरे मानुनी हलधर हिला गत भजनी
हलधर ही लागत भजनी त्रिकालज्ञ परी मोह पावले त्रिकालज्ञ परी मोह पावले कैसे नकळे गर्गमुनी कैसे नकळे गर्गमुनी कपटी कृष्णाची ही बुद्धी कपटी कृष्णाची ही बुद्धी गेली कैसी ती भूलुनी गेली कैसी ती भूलुनी या सर्वांचा विचार करिता 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 जातो मूढची होवोनी जातो मूढची होवोनी असो मायेच्या कर्तृत्वाविषयी विचार करू लागताना मनुष्य जसा गोंधळून जातो तद्वतच माझी अवस्था झाली आहे. अरे पण ती सुंदरी माझ्यासमोर एक क्षणभर जरी नसली तर हे प्राण जातात की राहतात अशी अवस्था होते. असो आपला तर नित्य नियमाप्रमाणे या पत्राचा पाठ आणि या रत्नमालेनं तिच्या मंगल नामाचा सहस्र जप तर आटोपलाच. आता तिच्या मनोहर रूपाचं ध्यान करून मानसिक पूजा करावी म्हणजे आजचा अन्हिक आटोपल्यासारखं झालं. निरक्षीरा लिंगन रूपी निरक्षीरा लिंगन रूपी स्नान तुला दे घालोनी स्नान तुला दे घालोनी माझ्या अवलोकन वस्त्रानी माझ्या अवलोकन वस्त्रानी टाकीन तव तनु झाकोनी टाकीन तव तनु झाकोनी त्वत्प्रीतीच्या रक्तपणाच्या त्वत्प्रीतीच्या रक्तपणाच्या कुंकुम तिलका लावोनी कुंकुम तिलका लावोनी तव तनु लतिका यौवन पुष्पे तव तनु लतिका यौवन पुष्पे घालीन तुझ वन गुंफोनी घालीन तुझ वन गुंफोनी चिंतनी तुझा श्वास जातीते चिंतनी तुझा श्वास जातीते धूपा परिघे मानोनी धूपा परिघे मानोनी मदन पेटवी तनुकर पूरा मदन पेटवी तनुकर पूरा ओवाळीन तुझ लागोनी ओवाळीन तुझ लागोनी नैवेद्यास्तव देईन मासा नैवेद्यास्तव देईन मासा अधर नैवेद्यास्तव देईन मासा अधर घेई अपुल्या वदनी अधर घेई अपुल्या वदनी कपटा चरणा केले त्याची कपटा चरणा केले त्याची क्षमा करी गे हरी भगिनी पण माझ्या नेत्राला उत्साह देणारी ती माझी प्रिया अजून का बरं येत नाही. बरोबर आहे माझ्या वेशाला शोभलं पाहिजे म्हणून मीच नियम करून ठेवलाय की माझं प्रातस्नान झाल्यानंतर एक प्रहरपर्यंत इकडं कोणीही येऊ नये. तेव्हा त्याला अनुसरून माझी ती प्रियतमा इथंच कुठंतरी असेल तेव्हा तिला इकडे येण्याविषयी खूण दिली पाहिजे. हरी नारायण
हरि नारायण नारायण। अजून येत नाही। हरि नारायण नारायण नारायण। महाराजांना काय हवे? मी सेवेला तयार आहे। अग अग दूर उभे रा, बटकीचे पोरी किती असतो जवळ, थटपणा। मी तो सोळंग बसलो तुला दिसत नाही। नारायण नारायण। काय ग यांना इतकं खवळायला काय झालं? प्रारब्ध माझ। अगं ताईसाहेब जवळ नसल्या ना की हे असते धडपड करत असतात, नाहीतर काय? तूर्तही आम्हाला साडेसातीच आहे, नाहीशी होईल तशी दिन। चांडाळणी हळू बोल। का त्यांना काय जे ऐकायला गेलं तर ताईसाहेबांना सांगायला काही कमी करायचं नाही। नारायण नारायण जळला मिळा सगळं त्यांचं नारायण नारायण, माणसाने समजायचं काय? नारायण नारायण। स्वामी महाराज आम्ही दोघी दासी आहोत, आपल्या पुढांचा अर्थ आम्हाला काही कळणार नाही, तेव्हा आपल्याला काय हवंय ते जरा स्पष्ट सांगावं। तुम्ही दोघी इथून निघून जा, मी काय तुमच्याकडून सेवा करून घ्यायला इथं बसलो नाही। नारायण नारायण नारायण। आत्ता आलं माझ्या ध्यानात, अग यांना ताईसाहेब जवळ हवे आहेत। महाराज ताईसाहेब आत्ता येतील, पाहिजे तर त्या लवकर याव्यात म्हणून निरोप पाठवते। नारायण। जाबे सारंगनेने ताईसाहेबांना लवकर घेऊन ये। नारायण नारायण। ती सुंदरी ह्या निरोपा सरशी तरी येऊ म्हणजे झालं, नाहीतर रागाच्या आयुष्यात भलता शब्द निघून जाऊन सर्वच उघड केले आणायचं भय आहे। हा पावलांचा आवाज ऐकतोय, यावरून खचित माझी प्रिया तिकडे येत असावी। आज तिने यायला उशीर करून मला भारीच त्रास दिलाय, तेव्हा काही वेळ रागावल्यासारखं करून तिच्याबरोबर भाषणच वर्ज केलं पाहिजे। अगं कुसुमावती तू इथे हात जोडून काय उभी? वाड्यावर काय गोंधळ चाललाय ते तुला ठाऊक नाही असं दिसत। नाही बाईसाहेब मी तर सकाळपासून इथेच आहे। हे काय लचांड, उन्हाच्या तापानं संतप्त झालेला मनुष्य आकाशात ढग आलेले पाहून पर्जन्य आता शांत करील अशा आशेनं बसला असता त्यावर जशी अग्निवृष्टी व्हावी तदोत ही बाईला माझी अवस्था झाली। आता पण अगदी सावधपणानं बसलं पाहिजे। अग वंशांच्या लग्नाचा दिवस ठरला तेव्हा आजच इथलं केळवण आणि देवकार्य आटपून टाकावं अशी गुरुजींची आज्ञा आहे। तू जा बघू वंशांना नाव घालायला जा। तर मग ताईसाहेब आज स्वामी महाराजांच्या सेवेला इथे यायच्या नाही? अगो छे ग त्यांना वेळ कुठे इथे यायला? गुरुजी म्हणाले झाली तेवढी सेवा पुरे झाली स्वामी महाराजांची। आज सगळी मंडळी समुद्र स्नानाला जायची आहेत तेव्हा तिथं स्वामी महाराजांच्या चातुर्मासाची सांगता करून तिथूनच त्यांना निरोप देऊन टाकावा। हाय हाय मी ज्या दिवसाला भीत होतो तोच दिवस समोर येऊन ठेपला, आता माझी काय अवस्था होईल ती हो। पण बाईसाहेब हस्तिनापूरहून वराडी मंडळी आली नाही, मी केळवण्याची गडबड का केली ते कळत नाही। अगं खुळाबाई इथं एकदा लग्नाला विघ्न आलं ना तेव्हा हा समारंभ हस्तिनापुरातच पुरा व्हावा असं दुर्योधनाचं म्हणणं पडलंय। ऐकायला नको का त्याच? केवढा मोठा सार्वभौम राजा तो। तू जा बघू वंशांचा खोळंब झाला असेल जा। नाही मी जाते, पण मग इथे यांच्या सेवेला कोण? मी आहे ना, चांगली सेवा करते। जा तू जा। बरं बाईसा हा। स्वामी महाराजांची काय इच्छा असेल ती कळवावी, मी सेवेला तयार आहे। आग लागो तुझ्या त्या सेवेला आणि अशी ती दुःखदायक वार्ता उच्चारणाऱ्या तुझ्या त्या वाणीला। हे बघ तू तू निघून गेलीस ना म्हणजे माझी चांगली सेवा केलीस असं समजत। नारायण नारायण। अगो बाई हा काही खरा संन्यासी दिसत नाही, कोणीतरी मला ढोंगीच दिसतोय, नाहीतर वंशांचं लग्न ठरल्याचं ऐकून ह्याला इतका राग आला नसता। ह्या सिंहाचा भाग तो जम्बूक नेणार असा ऐकून गेला कोपऱ्यातून कसा राहील? हे बघ हे असले वर्तमान उच्चारणाऱ्या तुझ्या जिव्हेचे शतशः तुकडे तुकडे केले नाहीत हे तुझं भाग्य समज। नारायण नारायण। आत्ता आलं ध्यानात हाच तो अर्जुना। ओ नारायण नारायण। अरे ढोंग्या
इतके दिवस घेतलेल्या सोंगाची चांगली बतावणी केलीस पण शेवटी माझ्या पुढे फसलास ना दांभिका आता मुकाट्यानं कबूल करतोस का भाऊजींना सांगून तुझी फजिती करू भाऊजी वहिनी 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 केवळ तुझ्या कपटामुळे दीन झालेला पार्थ तुला शरण आलाय तर त्याला अभय दे अर्जुना उठ छे तू अभय दिल्याशिवाय मी उठायचा नाही अरे खरोखरच तुला अभय आहे खरंच अभय आहे खरंच अभय आहे उठ अर्जुना अरे माझ्या हातून तुझी फजिती होईल असं तुला वाटलं तरी कसं म्हणजे मी उगीच मौजे ना कसं बोलले मौजे ना वा वहिनी चांगली मौज केलीस तुझे अर्जुना अरे तू वंशांसाठी एवढं धाडस करायला तयार झालायस पण अरे वेड्या तुला आता लग्न कसं करता येईल हे पा वहिनी जसा हा माझा वेश तसा संन्यास हे खोट आहे पण कृपा करून तू माझ्या नावानं हाका मारू नकोस जर का दुसऱ्या कोणी ऐकलं तर गोष्ट षटकर्णी होऊन सर्वच फसेल म्हणून म्हणतो पण अर्जुना आता तू पुढे काय करणार वहिनी ते काहीही मला सुचत नाही सुभद्रा दुर्योधनाला खचित केल्याचं वर्तमान ऐकून उदास होऊन मी हा त्रिदंडी संन्यास घेतला आणि रेवतक पर्वतावर जाऊन बसलो तो दादानी खऱ्या भक्तीनं मला इथं आणून ठेवलं आता सुभद्रेचं वर्तमान माझी सुटका इथून कशी होईल ते काहीही समजत नाही अर्जुना तू आता असं आग कसं करू ते सांग पण अर्जुना 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 असं म्हणू नकोस किती वेळा सांगायचं नाही नाही अर्जुना कान इकडे कर काय पण वहिनी ही गोष्ट कृष्णाला ठाऊक झाली असून तू सांगतेस त्याप्रमाणे केलं तर त्याला आवडेल ना ते काही मला सांगू नको पुढे तुला सगळं कळेलच वहिनी तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही अरे हो काय तुझ्या वेशाला अनुसरूनच वागलं पाहिजे म्हणजे स्वामी महाराज येते हो हो नारायण नारायण वाटे सर्वथा मुक्त झालो रुक्मिणीने मला मंत्र जो कथियला रुक्मिणीने मला मंत्र जो कथियला जुळुनिया होईनाची सफल तो चांगला जुळुनिया होईनाची सफल तो चांगला काय फसविल ती या नराला काय फसविल ती या नराला वाटे सर्वधा मुक्त झालो अहो या रुक्मिणीनं तरी काय वस्तादगिरी लढवली पहा आज काय केळवण व्हायचं देवकार्य व्हायचं लग्ना लवकरच हस्तिनापुराला जायचं इत्यादी मिथ्या भाषण करून मला राग आणून माझं खरं स्वरूप प्रकट करायला लावलं शाबास शाबास धन्य आहे तिची अरे पण यातलं इंगित माझी ती प्रिया इकडं आल्याशिवाय समजायचं नाही महाराज नारायण ताईसाहेबांची आपल्या चरणापाशी अशी विनंती आहे की आज आपल्या सेवेला ते येऊ शकत नाही याबद्दल क्षमा असावी नारायण हे काय इथं पारावर कोणी आहे की नाही महाराज कोणीतरी बाहेर आलेले दिसते आज्ञा असेल तर बघून येते नारायण महाराज यादव सेनेचे अधिपती सात्यकी महाराज आपल्या दर्शनासाठी आलेत आज्ञा असेल तर घेऊन येते नारायण नारायण महाराज दादासाहेबांची आपल्या चरणापाशी अशी प्रार्थना आहे की उद्या पर्वणी असल्यामुळं सर्व मंडळी समुद्रकिनारी जाणार आहेत आणि वनभोजन आटोपल्यानंतर सायंकाळी परत येणार आहेत तर आपण जाणार असाल तर सुभद्रा ताईंना तशी नेण्याची तजवीज करता येईल आणि आपण जाणार नसाल तर त्यांना इथंच ठेवता येईल वा तुम्ही सर्वजण समुद्र स्नानाला जाणार आणि मी ते एकट्याने काय करू मीही मोठ्या आनंदाने येणार हां परंतु त्या जनसमुदायाचा आम्हाला संपर्क न होईल अशी तजवीज घ्या म्हणजे झालं ठीक आहे महाराज त्याचा बंदोबस्त मी करेन नारायण त्या ठिकाणी ताईसाहेब आणि काही सेवक मंडळी यांच्याशिवाय दुसरं कोणीही असणार नाही नारायण येतो महाराज
ए जा माझी माध्यान स्नानाची तयारी करायला सांगा, मी तिकडे जातो। नाराय एकूण रुक्मिणीचा कानमंत्र खरा होईल यात संशय नाही। आता उदय कसं करणार? मोडून दंड फेकून देईन भिकार भगवी बसे, मोडून दंड फेकून देईन भिकार भगवी बस्त्रे, मोडून दंड मोडून दंड फेकून देईन भिकार भगवी बसे, मशका परीती उडविन सारी, मशका परीती उडविन सारी, यादव चमुशस्त्रास्त्रे आता बळ आले, दुरुदिन सर्वहिते गेले, महाराज आपल्याला काही विचारायचं आहे माझ्या मनातून, आपण न रागवता उत्तर द्यायला हवं। तुला काही विचारायचं असेल ते खुशाल विचार, मला काही रागायचं नाही। असं जन्मताच विरक्ती कुणाला येत नाही, काहीतरी कारण असावं लागतं। माझ्या तरुण वयात वैराग्य उत्पन्न यायला कारण तरी काय? काय सांगू तुला? माझी मातुल कन्याका, 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 रूपशीला रूपशीला तिचा माझा, तिचा माझा बहुलोभ जुळून गेला, तिचा माझा, तिचा माझा बहुलोभ जुळून गेला, माझी मातुल कन्याका, माझी मातुल कन्याका। मान्यपूर्वी तत्बंधू असून त्याला, 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 पुढे नीचानी पुढे नीचानी वचन भंग केला, पुढे नीचानी वचन भंग केला, माझी मातुल कन्याका, माझी मातुल कन्याका, माझी मातुल कन्याका। बरं, मग आपल्या त्या मातुल कन्यानं आपला तो निश्चय तसाच ठेवला की बंधूंप्रमाणे तीही फिरली? छे छे, तिची योग्यता काय सांगावी, अशा स्त्रिया फारच विरळा। माझ्यासाठी ती अन्नवर जियेले, माझ्यासाठी ती अन्नवर जियेले, रक्त शोषविले विरहागिने, रक्त शोषविले विरहागिने, वेडी ठरवोनी कोंडुनी ठेवीले, वेडी ठरवोनी कोंडुनी ठेवीले, ऐसे छळ केले बंधुनीही, ऐसे छळ केले बंधुनीही, परितीन नाही मन बदलीले, परितीन नाही मन बदलीले, निर्मळ राखीले माझ्या ठाई, निर्मळ राखीले माझ्या ठाई,
माझ्यासाठी तिने अन्नवर जियेले, माझ्यासाठी तिने अन्नवर जियेले, अन्नवर जियेले, अन्नवर जियेले। शब्बास बाई शब्बास, मला वाटतं या जगात असलं दुःख सहन करायला ब्रह्मदेवानी फक्त मलाच निर्माण केले, पण नाही माझ्यासारखी तू ही दुर्भाग्य। बरं मग पुढे काय झालं? पुढे काय व्हायचं? जसजसा माझ्याविषयी तिचा आग्रह वाढत चालला तसतसा तिच्या बंधूंचाही मला ती न देण्याविषयी हट्ट वाढू लागला। तेव्हा मला विरक्तता उत्पन्न होऊन संन्यास घेऊन मी तीर्थयात्रा करू लागलो। महाराज, आपल्या चरित्राची कथा अगदी माझ्या कथेप्रमाणेच आहे, त्यामुळे तुम्ही आणि मी समदुःखी आहोत। अंतर फक्त एवढंच की आपण संन्यास घेऊन दुःखमुक्त झालात आणि मी मात्र अजून या तपाग्नीत तशीच जळतीये। सुभद्रे, तुझी आणि माझी कथा सारखीच म्हणतेस, ते कसं काय बरं? पूर्वाश्रमीची तुमची जी मातुल कन्या ती मीच असं समजा, म्हणजे मला कशा प्रकारचं दुःख आहे ते काही सांगायला नको। ते झालं, पण माझी मातुल कन्या ज्याच्या करता दुःख करत होती असं तुझं कोण आहे? ऐकावा महाराज, पांडुनृपती जनक जया, पांडुनृपती जनक जया, पांडुनृपती जनक जया, पांडुनृपती जनक जया, माता कुंती अदूत नय, माता कुंती अदूत नय, धर्म भीम बांधव जया, धर्म भीम, धर्म भीम बांधव जया, पांडुनृपती जनक जया।
तर महाराज माझा हा निश्चय पूर्ण व्हावा असा आपला आशीर्वाद असावा. दृढ निश्चयाचं फल सर्वश्र दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज या गुहेतून हिंडून पाहून यायची मला इच्छा झाली. पाहून येऊ का? हो हो. काही शापदा बिपदांचा भय नाही ना? हो खुशाल पाहून ये, इथं काहीही भय नाही. महाराज गुहेच्या कोपऱ्यात मला हे सापडलं, काय आहे ते पाहू. सुभद्रे हे वस्त्रालंकार एखाद्या राजपुत्राचे असावेत असं वाटतं. महाराज हे वस्त्रालंकार माझ्या नजरे खालून गेले असावेत असं वाटतंय, पण अमुकच एका प्रसंगी ते काही आठवत नाही. तुझ्या त्या अर्जुनाचे तर नव्हेत ना? कारण वेषांतर करून तो तीर्थयात्रेला गेलाय असं मी ऐकलंय. यांच्या शरीराची आकृती, बोलण्याची ढब अगदी त्यांच्यासारखीच दिसते. यांनी पूर्वाश्रमीची जी कथा सांगितली त्यावर मला एक विलक्षण आशा निर्माण झाली. महाराज मला एक इच्छा उत्पन्न झाली, ती आपण पूर्ण करावी. महाराज मी आपल्याला देवाप्रमाणे पूज्य मानून आपली सेवा करते. भक्त ज्याप्रमाणे देवाला निरनिराळे पोशाख देऊन त्यांचं दर्शन घेतात ना, तसंच हा पोशाख आपण घालून मला दर्शन द्यावं अशी इच्छा उत्पन्न झाली. ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे होते. मन्नेत्र गुंतलेगा बाई, मन्नेत्र गुंतलेगा बाई, मन्नेत्र गुंतले लुब्ध झाले जावरी असे. मन्नेत्र गुंतलेगा बाई, मन्नेत्र गुंतलेगा बाई, मन्नेत्र गुंतले गबाई, 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 मन्नेत्र गुंतले. मन्नेत्र गुंतले गबाई, चित्तात साचले गबाई, चित्तात साचले गबाई, चित्तात साचले तेचियाले बाहेरी असे. मन्नेत्र गुंतले गबाई, मन्नेत्र गुंतले गबाई, मन्नेत्र गुंतले गबाई, मन्नेत्र गुंतले नरवर हे गाय बाई, 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 शुद्ध मन हे साक्ष दे. नरवर हे गाय बाई, नरवर हे गाय बाई, शुद्ध मन हे साक्ष दे. नरवर हे गाय बाई, नरवर हे काय 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 बाई, नरवर हे, नरवर हे, नरवर हे काय बाई.
सुभद्रे सर्व पोशाख घालून झाला ना? सर्व झाला पण अंगावर शेला मात्र नाही। नाहीतर नाही, मी आपली पहिली छाटी अंगावर घेतो। नको नको, माझ्याकडे आहे ना, तोच देते। अरे हा का चमत्कार, ज्या शेल्यावर स्वतः कशिदा काढून मध्ये माझं नाव घालून मी द्वारकेत असताना माझ्या मातुल कन्येनं मोठ्या ममतेनं दिला होता तोच हा शेला, पण तो ह्या स्त्रीपाशी कसा आला बरं? खचितच प्राणनाथ हे, ती मातुल कन्या मीच असं समजा म्हणून हा शेला आला असेल। सुभद्रे तू माझा अतिप्रिय असा शेला मला दिलास, त्याबद्दल मीही तुला बक्षीस देतो। ही घे रत्न मला। अगो भाई, ही माझ्या प्राणपतींनी मोठ्या प्रेमानं मला दिली होती, तीच हे रत्नमाला, ही यांच्याजवळ कशी आली? हे मत प्राण संजीवनी प्रिये, भूमी जल तेज पवमान नभ पाचही, भूमी जल तेज पवमान नभ पाचही, आदि तत्वे करुणी साक्ष धरितो, आदि तत्वे करुणी साक्ष धरितो, पाणी तुझा सखे वीर नर पार्थ हा, पाणी तुझा सखे वीर नर पार्थ हा, धर्म कामी तुला आज वरितो, धर्म कामी तुला आज वरितो, प्रिये सोडी सोडी यता संशयाते, सोडी सोडी यता संशयाते, देई सखी गाढ आलिंगनाते, देई सखी गाढ आलिंगनाते, प्रिये सोडी सोडी यता संशयाते, सोडी सोडी यता, सोडी सोडी यता, सोडी सोडी यता संशयाते। बहुत छळियने बहुत छळियने बहुत छळियने नाथा बहुत छळियने बहुत छळियले नाथा बहुत छळियले नाथा बहुत छळियले नाथा व्यर्थ शिणा दिले नाथा व्यर्थ शिणा दिले नाथा नाथा बहुत छळियले नाथा बहुत छळियले बहुत छळियले नाथा बहुत छळियले नाथा बहुत छळियले नाथा बहुत छळियले नाथा बहुत नाथा बहुत छळियले नाथा बहुत छळियले लाभियले तुम्हा घ्याया दायती वेशा लाभियले तुम्हा घ्याया दायती वेशा लाभियले तुम्हा घ्याला यती वेशा यती वेशा यती वेशा लाभियले तुम्हा घ्यायाला यती वेशा ऐशा वीरा अनिले निंदास्पद तेला यती वेशा ऐशा वीरा अनिले निंदास्पद तेला अनिले निंदास्पद तेला अनिले निंदास्पद तेला अनिले निंदास्पद तेला ते सारे ही विसरून ते सारे ही विसरून शेवटी सौख्य दावियले नाथा नाथा बहुत छळियले नाथा बहुत छळियले
बहुत चढ़ियले नाथा बहुत चढ़ियले बहुत चढ़ियले बहुत चढ़ियले नाथा। महाराज आपण दुसरी कुठली तरी युक्ती करायचं सोडून संन्यास घेऊन लोकांची चेष्टा व्हायचं साधन का झालात? सुभद्रे मी जे काही केलंय ते तुझ्या सूचनेप्रमाणेच केलंय। काय हो मी तुम्हाला संन्यास घ्यायला सांगितलं? हो हो मी केवळ तोंडातोंडी सांगत नाही तर त्याबद्दल तुझा लेख दाखवतो। माझा लेख? हो हो हे पहा। अगो भाई अक्षर तर माझ्यासारखंच आहे। अगं तुझंच अक्षर आहे। पण हे पत्र मी नाही लिहिलं। मग कोणी लिहिलं? ते पत्र मी लिहिलं। वा ताई अर्जुनच तुला पती मिळावा म्हणून तुझ्या अक्षरासारखं अक्षर काढून ते पत्र मी लिहिलं समजलीस? परमसायासानं पत्नी मिळालेल्या माझ्या मित्राचा विजय असो। कृष्ण तुझा गुप्त प्रसाद मला न समजल्यामुळं मी तुझी थोडीशी निंदा केली तर त्याची मला तू क्षमा करशीलच ना? अरे जाऊ दे रे थोडीशीच केलीस ना मग हरकत नाही। कृष्णा तुझे माझ्यावर किती उपकार आहेत हे मला सांगवत नाही। ताई मी दुसऱ्या कोणाकरता झटलो असतो तर उपकार झाले असते हे मी माझं कर्तव्य केलं। पण दादांची समजूत कोण घालणार? त्याची काळजी करू नकोस त्यांच्या एकदा पाया पडलं की भागत। बर अर्जुना तू सुभद्रेसह वर्तमान पूर्वस्थळी आहे। ठीक पळा धावा पळा पळा यती त्या सुभद्रेला घेऊन पळून जातोय। अरे काय कोण आहे रे तिकडे काय गडबडलाय कोण आहे? काय करतोस बोल ना काय झालं ते? महाराज तो तांबिक यती सुभद्रा ताई साहेबाने पळून गेला। पळून गेला आणि मग तू आणि तुझ्या हाताखालचे सहस्र पारे करी काय झोपलाव का की काय? थांबा एकेकाला हत्तीच्या पायी देतो कोण आहे रे तिकडे जा इथून। कोण आहे रे तिकडे? घालीन पृथ्वी फालती स्वर्ग आणि न खालती बघतो जात असे कोठे दुष्ट चांडाळा तो येती। दादा दादा हो एवढं रागवायला काय झालं? रागवायला काय झालं? अरे तुझा तो दांभिक यती सुभद्रेला घेऊन म्हणे पळून गेला। हे भविष्य मी आपल्याला पूर्वीच सांगितलं होतं। छान आपण कुठे ऐकलं तेव्हा? छान कृष्णा माझ्या जात्या बेतात तू विघ्न आणतोस। छे 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 नको हे राज्य नको हा संसार मी संन्यास घेऊन कुठेतरी निघून जातो। दादा पण संन्यास? कोण आहे रे तिकडे माझ्या संन्यासाची व्यवस्था करा। दादा हो हा घ्या महाराज यती वेश। छान कृष्णा चांगली तयारी करून ठेवली आहेस म्हणजे मी संन्यास घेऊन इथून निघून जावं ह्याची तयारी आधीच करून ठेवलीस होय? अहो दादा तो काय सांगतो ऐकून तर घ्या। तूच ऐक। हा सांग रे। महाराज आपले सेनापती सात्यकी महाराज सुभद्राताई साहेबांचा शोध घेत असताना पर्वताच्या मूल प्रदेशी याती वेश सापडला आणि बाकीचा वृत्तांत सांगण्यात ते स्वतः येत आहेत। बर बर जातो। तो यती वेश सापडला? कळलं मला सापडला म्हणे। या सेनापती सात्यकी या। उभयता सरकार स्वारींचा विजय असो। महाराज आपल्या सुभद्राताईंना एका तरुण राजपुत्रांना सोडवलं असून ती दोघं उभयता आपल्या दर्शनासाठी इथंच येत आहेत। बरं सात्यकी तो तरुण सुंदर राजपुत्र कोण असावा असं तुला वाटतं? महाराज मी त्यांना खूप दुरून पाहिलं त्यामुळं तो अमुकच असावा असं काही सांगता येत नाही पण बहुधा तो राजा दुर्योधनच असावा असं मला वाटतं। ठीक आहे तो दुर्योधन असला तर ठीकच झालं आणि नसला तरी सुद्धा ज्यानं माझ्या प्रिय भगिनीला एवढं सोडवलं त्याला मी माझी प्रिय भगिनी सुभद्रा अर्पण केली। दादा 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 असं वचन देऊ नका। दुर्योधनाला शब्द गेलाय। अरे तो दुर्योधन असला तर ठीकच झालं आणि समजा दुर्योधन नसला जो दुर्योधन माझा शिष्यच आहे त्याची समजूत मी कशी काढी? जा सात्यकी त्या दोघांना इकडे घेऊन ये। ज्यानं माझ्या भगिनीला सोडवलं त्याला मी माझी प्रिय भगिनी सुभद्रा अर्पण। पार्था चांडाळा कपट्यानं माझ्या बहिणीला वश करू पाहतोस काय? तर मग घे या गदेचा प्रहार। हा बलरामा हातावर। गुरु महाराज मग आपणच सांगा मी काय करू। रामा अरे तू महाज्ञाता असून असं वेळ काय पांघरतोस? सुभद्रेला अर्जुन हाच पती योग्य आहे तेव्हा
सुभद्रेचा हात अर्जुनाच्या हातात दे आणि त्याच्यावर पूर्वीप्रमाणे लोप कर. ठीक आहे, जशी आपली आज्ञा. कपट नाट्यपटू, सुरुवात आपणच केली आहे तेव्हा शेवटही आपणच करा. हा भगिनीचा करमी तव करी धनंजया गे दिधला. अत्यादर पूर्वक मी याचा स्वीकार पहा केला. नांदा सौख्य भरे नांदा, नांदा सौख्य भरे शोभो कुलतव सत्कुमरे. नांदा रणधीरा श्री वर वरद गणप कुमरा निखिल सुराभरण रणधीरा. रणधीरा श्री वर वरद गणप कुमरा निखिल सुराभरण रणधीरा. मार हरा विबुधवरा मोदकरा बहुगुण गंभीरा. भस्मधरा विनित परा गलित गरा सुख निकरा सुगिरा मुखरा ऋतकाल कृतधरा. श्रुति शिखर सुविहारा नेबातू हा पतित निजधरा तुझति शरण रणधीरा. रणधीरा रणधीरा श्री वर वरद गणप कुमरा निखिल सुराभरण रणधीरा. रणधीरा रणधीरा.